विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत नीति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषा पाश्चात्य देश तारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधारि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वागत आहे। गीता सार म्हणजे भगवद्गीतेचा पूर्ण आढावा आणि श्री कृष्ण कृपामूर्ती भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या अजरामर हा जो ग्रंथ त्यांनी रूपांतरित केलाय भाषांतरित केलाय भगवद्गीता जशी आहे तशी ह्याच्यावर हा आधारित संपूर्ण कोर्स आपण सगळे एकत्र शिकतोय। तर काल आपण अध्याय तिसरा त्याचा थोडासा जो भाग राहिला होता कर्मयोग म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये राहून सुद्धा कर्म करता करता योग योग म्हणजे काय तर भगवंताची तर हा योग कसा करावा ह्याच्यावर थोडी चर्चा केली आणि नंतर मात्र भगवंत जेव्हा म्हणतात की दिव्य ज्ञानाने संपूर्ण ज्ञानी होऊन तू कर्म केलंस तर तू ह्या जगात राहून सुद्धा अनासक्त राहू शकतोस आणि तेव्हा मात्र दिव्य ज्ञान म्हणजेच अध्याय चौथा कर्म ज्ञान कर्म संन्यास योग ह्याची आपण चर्चा सुरुवात केली होती। तर सुरुवातीलाच आपण बघितलं भगवद्गीतेचा उगम म्हणजेच ही जी भगवद्गीता आहे ही जरी 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितली गेली असली तरी भगवंत त्यांना पूर्णपणे क्लिअरली सांगतात की हे अर्जुना हीच गीता मी हजारो लाखो वर्षापूर्वी सूर्यदेव विवस्वान आणि त्यांनी मग मनु महाराजांना आणि त्यांच्याकडनं इक्ष्वाकू आणि असे पिढ्यानपिढ्या हे जे ज्ञान आहे गुरु शिष्य परंपरेमधनं खाली पुढच्या पिढ्यांना मिळत जातं आणि जेव्हा जेव्हा कालांतराने त्याचा ऱ्हास होतो तेव्हा भगवंत पुन्हा येऊन या ज्ञानाची एका प्रकारे उजळणी केल्यासारखं पुन्हा एकदा त्यांच्या प्रेषिताला सांगतात। तर अशा प्रकारे हे जे ज्ञान आहे हे भगवद्गीतेचं ज्ञान हे साधं सुध शिक्षण नव्हे म्हणजे आपण पाठ्यपुस्तकात जे शिकतो ह्या जन्मी कितीही सुशिक्षित उच्च शिक्षित झालो तरी पुढे आपल्याला पुन्हा अ ब क ड ए फॉर ऍपल बी फॉर बॉल हेच शिकावं लागतं आणि त्या उलट मात्र जेव्हा भगवद्गीता आणि त्याचं जे दिव्य ज्ञान आहे हे आपण परंपरेमधनं आत्मसात करतो आणि दुसऱ्यांनाही शिकवतो जे कृष्णाचे भक्त आहेत तेव्हा मात्र ह्या ज्ञानाच्या त्याचा जो प्रभाव आहे हृदयावर त्याच्याने हृदय परिवर्तन होतं आणि म्हणूनच भगवद्गीता जशी आहे तशी हेच एकमेव प्रामाणिक पुस्तक कसं तर आपण शीतावरनं भाताची परीक्षा करतो म्हणजेच ह्या गीतेचा प्रचार केल्यानंतर 70s 80s दशकामध्ये ह्याच्या पूर्वी सुद्धा बाजारात आजही तुम्हाला अनेक प्रकारच्या भगवद्गीता आणि म्हणजे शेकडो लेखक 700s आवृत्त्या आहेत भगवद्गीतेच्या आणि बऱ्याच जणांनी आपल्या मताप्रमाणे मला काय वाटतं आणि मी काय समजलो अशा प्रकारे भगवद्गीतेचं विवेचन केलेलं आहे पण तसं ज्ञान वाचून एक थोडस बौद्धिक मनोरंजन आणि बरं वाटलं ह्याच्या पलीकडे त्याचा काहीच उपयोग झालेला नव्हता। जोपर्यंत भगवद्गीता जशी आहे तशी जेव्हापासून ती वितरित व्हायला लागली तर जगामध्ये लाखो करोडो लोक मग ते काळे असू देत गोरे असू देत हिंदू मुस्लिम शीख ईसाई कुठल्याही पंथाचे कुठल्याही देशाचे हे भगवंतांशी अगदी संपूर्णपणे या भक्ती मार्गात जोडले गेलेले आहेत आणि म्हणूनच उद्देश जर शुद्ध असेल तर वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना खऱ्या अर्थाने आपण ही लागू करू शकतो का कारण या गीतेचं ज्ञान आणि त्याच्यावर आधारलेलं आपलं आचरण हे जेव्हा मनुष्य प्राणी करतो तेव्हा आपल्या शरीरातले आपले जे शत्रू आहेत स्वार्थ जो आहे तो परमार्थामध्ये रूपांतरित होतो जो अहंकार आहे तो नम्रतेत रूपांतरित होतो जे द्वेष आहेत एकमेकांबद्दल ते प्रेमामध्ये रूपांतरित होतात आणि अशा प्रकारे
सर्व काम क्रोध लोभ हे ह्यांचं परिवर्तन झाल्यामुळे मनात शांती मिळतेच, पण प्रत्येक विश्वामधला जो प्रत्येक जीव आहे तो माझाच बंधू आहे, कारण आपण एकाच पित्याचे पुत्र आहोत. हे जी हा जो विचार बळकट्यामध्ये रुजतो तेव्हा मात्र आपण खऱ्या अर्थाने वसुदैव म्हणू शकतो. आणि अशा प्रकारे आध्यात्मिक देणारे जे गुरु आहेत, जे परंपरेमध्ये आलेत, जसं श्रील प्रभुपाद यांच्यासारखे गुरु जेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात, म्हणजे पर्सनली म्हणा किंवा पुस्तकाच्या रूपाने, तेव्हा आपलं जे नशीब आहे ते खूपच छान आहे असं आपण म्हणू शकतो. पण थोडक्यात आध्यात्मिक ज्ञान ही जी क्लिष्ट शब्द आहे म्हणजे काय, तर सोप्या शब्दात आपल्याला प्रभुपादजी समजवतात, ते म्हणजे तीन गोष्टी. पहिलं स्वतःबद्दलचं ज्ञान, मी कोण आहे, म्हणजेच मी हा अमर अविनाशी आत्मा, मी शरीर नाही, मी मृत नाही, मी अमृत आत्मा आहे, अमर आत्मा आहे. भगवंत कोण आहेत, त्यांची सहा ऐश्वर्य, ते कुठे राहतात, काय करतात, त्यांचं दिव्य स्नान स्थान कसं आहे, या सगळ्याबद्दलच्या ज्या गोष्टी, आणि ह्या दोन्ही गोष्टी समजल्यावर माझं आणि त्यांचं जे चिरंतन नातं आहे ते नात्याचं, त्या नात्याचं ज्ञान, या तीन गोष्टी जर आपल्याला मिळत असतील तर आपण त्या ज्ञानाला संबंध ज्ञान किंवा दिव्य ज्ञान असं म्हणू शकतो. आणि खास करून अशा प्रकारचे जे ज्ञान आहे अनफॉर्च्युनेटली आपल्याला कुठल्याही शाळेत शिकवलं जात नाही, पण आता मात्र भगवद्गीतेच्या रूपाने हे ज्ञान आपल्याला संपूर्णपणे उपलब्ध आहे. आणि म्हणूनच ह्या दिव्य शाळेतलं, दिव्य युनिव्हर्सिटीतलं दिव्य ज्ञान घेऊन आपण जगायचा एक दुसरा नवीन दृष्टिकोन बघू शकतो. तर अशा प्रकारे आपण काल जे थीम्स बघितले चौथ्या अध्यायातले, भगवंत आणि जीवाचं स्थान, त्याच्यानंतर भगवंतांची कार्य आणि ती दिव्य कार्य जाणण्याचा परिणाम, म्हणजे नुसत्या भगवंतांच्या लीलेंचं श्रवण जरी केलं तरी आपल्या हृदयाचं शुद्धीकरण कसं होतं हे आपण काल ऐकलं. तर छोटासा तक्ता आपण बघितला, त्याची उजळणी मी आता करणार नाही, पण भगवंत आणि जीव जरी दोघेही सच्चित आनंद यांनी बनलेले आहेत, आत्म्याच्या रूपाने आपण सुद्धा चिरंतन आनंदमयी आणि संपूर्णपणे ज्ञानी असे आहोत आणि आपण भगवंतांचेच अंश आहोत, तरीही आपण अणू आहोत आणि ते विभू आहेत. तर अशा प्रकारे आपण भगवान कृष्ण आणि एक जो सामान्य जीव आहे त्यांच्यातले आपण फरक बघितले. आणि म्हणूनच भगवंत प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू शकतात जन्मजन्मांतरींची, कारण अजन्म आहेत. आपण मात्र या शरीराची यात्रा संपली की या शरीराबरोबर निगडीत काही गोष्टी आहेत त्याचा विसर आपल्याला संपूर्णपणे पडलेला असतो. आणि म्हणूनच अर्जुनाला हा प्रश्न पडला की बुवा ही गीता मला तुम्ही पहिल्यांदा तर सांगत नाहीत ना, आणि म्हणून भगवंतांना इतकं सगळं स्पष्टीकरण करावं लागलं. तर अशा प्रकारे भगवंतांनी पुढे होऊन सांगितलं, आपण हा श्लोक बऱ्याच वेळेला म्हटलाय नाही का, परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर अशा प्रकारे पुन्हा पुन्हा भगवंत येतात धर्माची पुनर्स्थापना करायला. आणि म्हणूनच दिव्य ज्ञान जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबतो तेव्हा पाच गोष्टी होतात. कुठल्या? एक म्हणजे आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होतं, काम क्रोध लोभ मोह हे दूर पळून जातात, आणि खरोखर ही शरीर आणि त्याच्याबरोबर ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्याच्या उत्पन्न झालेली आसक्ती आणि ते हिरावून नेण्याचं भय आणि कोणी हिरावून नेलं तर जो क्रोध येतो त्याच्यापासून, या गोष्टी आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतात. आणि जेव्हा कृष्ण प्रेमाची प्राप्ती होते, भगवद्धामाची ओढ लागते, तेव्हा आपला ह्या भौतिक जगामध्ये पुनर्जन्म नाही हे स्पष्टपणे भगवंत सांगतात. तर अशा प्रकारे दिव्य ज्ञानाचं अवलंबन करणे म्हणजे नेमकं काय, तर ह्याची चर्चा आपण काल मला वाटतं इथपर्यंत आलो होतो. तर आज आपण ही चर्चा आता पुढे ठेवूया, पुढे करूया. तर थोडक्यात दिव्य ज्ञान कसं अवलंबन करायचं त्याच्या आधी त्याच्याबद्दल काही गोड गैरसमज असतात बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये, रूढी परंपरेने आलेले म्हणा किंवा मागच्या पिढीत पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी चाललेल्या असतात त्यामुळे कदाचित असे काही गोड गैरसमज होणं हे साहजिकच आहे. पण एक जो सिन्सिअर साधक असतो त्याला ह्या गोष्टी समजून उमजून चांगला करेक्ट मार्ग कुठला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त
तर पहिला गैरसमज यथोमत ततोपत, म्हणजेच काय सगळे मार्ग हे एकाच ठिकाणी जातात, हा एक मोठा गैरसमज आपण एक पाळलेला असतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करा, कुठलेही मंत्र करा, उपवास तपास करा, अर्चना करा, मंत्र जाप करा, पण तुम्हाला शेवटी भगवत धामामध्येच म्हणजे मोक्ष प्राप्ती होणारच असा एक सर्वसाधारण रूढी परंपरेने आलेला समज असतो. आता मला सांगा, मला पुणे स्टेशनवरनं लेटसे हैदराबादला जायचंय, पुणे स्टेशनवर जातो, तिकीट काउंटरवर विचारलं जातं बाबा रे कुठलं तिकीट पाहिजे, ते म्हणतं मला कुठलंही द्या चालेल. माणूस गोंधळतो, एक कुठलं तरी तिकीट काढून देतो. असं तिकीट घेऊन तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाता आणि जी उभी असते समोर त्या ट्रेनमध्ये तुम्ही प्रवेश करून हव्या त्या सीटवर बसता. तर या सगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशन मधनं मला एक सांगा, तुम्हाला गंतव्य स्थानी पोहोचण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? कुठलंही तिकीट, कुठलाही प्लॅटफॉर्म आणि कुठल्याही ट्रेनमध्ये जर बसला तर पुण्यावरनं हैदराबादलाच पोहोचाल ह्याची गॅरंटी आहे का? नक्कीच नाही. आणि म्हणूनच भगवंत इथे म्हणतात, ये यथा माम प्रपद्यंते तामस तथैव भजाम्यहम, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. बाबा रे, जे जे ज्या ज्या भावाने मला शरण येतात त्यांना तसेच अनुरूप फळ मी देतो, कारण हे पार्था सर्वजण माझ्या मार्गाचे या प्रकारे अनुसरण करतात. आणि म्हणूनच भगवत प्राप्ती जर करायची असेल तर आपल्याला एक विशिष्ट मार्गच निवडावा लागेल जे भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत. आणि त्यांनी भरपूर ऑप्शन दिलेत, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, भक्तियोग, पण असा मार्ग अवलंबन केल्याशिवाय आपण भगवंतांकडे जाणे शक्य नाही. तर अशा प्रकारे भगवंत जीवात्म्याच्या चेतनेनुसारच आदान प्रदान करतात, हे खूप महत्वाचं. तर जे कर्मी असतात, आता भगवद्गीते आपण इच्छापूर्ती केली, आता ह्याच्या व्यतिरिक्त कुठला मार्ग निवडला, कुठलाही मंत्र, कुठलेही बाबा, कुठलाही जप, तर कुठलेही व्रतताप, त्याच्याने आपण कुठे जाऊ ह्याची काही गॅरंटी नाही. पण जर आपण म्हटलं गीतेच्या स्कोपमध्येच जर आपण फक्त कर्म करणे एवढंच जर आपला फोकस ठेवला आणि त्याचं फळ उपभोगत राहिलो तर आपल्या भौतिक इच्छा नक्कीच पूर्ण होतील, पण आपण याच चक्रात फिरत राहू. आता काही जण निराकार ब्रह्म म्हणजे जे मोक्ष मोक्ष म्हणतात ना, त्याच्याने खूपच आकर्षित झालेले असतात की एक प्रचंड प्रकाश आहे आणि त्या प्रकाशात मला मृत्यूनंतर विलीन व्हायचंय. तर असे जी इच्छा धरतात ब्रह्मवादी ज्यांना म्हणतात मायावादी, ते निराकार ब्रह्मन, कारण भगवंतांचं एक रूप निराकार सुद्धा आहे. जो भगवंत आहे त्याच दुसरं रूप निराकार सुद्धा आहे. तर ह्याची चर्चा आपण पुढे करूच, पण असे जे ब्रह्मवादी आहेत त्यांच्या इच्छेनुसार भगवंत त्यांना निराकार ब्रह्मन मध्ये प्रवेश देतात. जे योगी आहेत, कृपया सगळ्यांनी म्यूट वर ठेवावे, जर आपण प्रश्न विचारत नसाल तर थोडा डिस्टर्बन्स येत. जे योगी आहेत तर त्यांना गूढ सिद्धी प्राप्त करायची खूप हौस, बऱ्याच प्रकारची तपश्चर्या आणि वेद मंत्र तंत्र जाप करून त्यांना सिद्धी मिळवायची इच्छा असते. त्यांना भगवंत सिद्धी सुद्धा देतात की भे बाबा एन्जॉय, तुला सिद्धी एन्जॉय करायचे ते कर, पण शेवटी तुला या भौतिक जगातच फिरायचंय. आणि जे भक्त आहेत, जे निरासक्त भावनेने भगवंतांची सेवेमध्येच त्यांना रुची असते, त्यांना मात्र भगवंत अगदी प्रेमाने त्या गोलोक धाम मध्ये, जे चिरंतन धाम आहे जिकडनं आपण आलोय ओरिजिनल ऍड्रेस, तिकडे त्यांना प्रवेश मिळवून देतात. तशा प्रकारे डेस्टिनेशन जे आहे ते आपल्या इच्छा आणि आपले कर्म ह्याच्यानुसारच मिळतं. ज्याला जसं करायचंय तसं तो करेल आणि शेवटी तिकडेच पोहोचेल असं नक्कीच नाही, बरोबर ना? त्याच्यानंतर दुसरं एक जो गैरसमज आहे ते म्हणजे देवी देवतांची पूजा. आता देवी देवता जे आहेत, या एकच मिनिट, देवी देवता हे भगवंतांचेच वेगळे रूप आहेत असं काही थोडासा गैरसमज आहे. आता मला सांगा, आपण ऐकलंय गायीच्या शरीरामध्ये किती देवता वास करतात? 33 कोटी. आणि 33 कोटी देवतांची नावं, गावं आणि त्यांचे रूप आणि त्यांचे जे कार्य आहेत ती सगळी वेगळी आहेत. आणि देवी देवता आणि भगवंत ह्यांचं जर स्थान आपल्याला समजून घ्यायचं असेल, गीता रहस्य कार्यक्रमात आपण एक पूर्ण सेशन ह्याच्यावर आपण केलं होतं, गॉड्स अँड डेमिगॉड्स,
ज्यांना कोणाला जास्त इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच त्या गीता रहस्य कार्यक्रमाचा हा एपिसोड बघावा, युट्यूबवर आहे. पण सोप्या शब्दात जर समजून घ्यायचं असेल तर एखाद्या कंपनीचा चेअरमन जो मूळ मालक आहे, जो ज्याचे ज्याच्या मालकीच्या कंपनीत करोडोंची कंपनी आहे, तो मात्र नामानिराळा होऊन कुठल्या तरी गोल्फ कोर्टवर गोल्फ खेळतोय, जेवतोय, आपल्या फॅमिली बरोबर फिरायला चाललाय. पण त्याच्या मालकीच्या ज्या कंपनीत आहे त्यांच्याकडनं आलेले जे पगार घेऊन मोठमोठे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, जनरल मॅनेजर, सिनियर जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, हे सगळे संपूर्ण जे आयोजन आहे, नियोजन आहे, कंपनीचं व्यवस्थापन आहे ते करण्यात खूप मशगूल आहेत. आता एक सामान्य जो एम्प्लॉई आहे किंवा एखादा गेस्ट आहे, कस्टमर आहे, त्याला काय वाटेल की ह्या कंपनीचे जे सीईओ आहेत किंवा जे मोठे मोठे जनरल मॅनेजर्स आहेत तेच सगळं करतात, मग तेच श्रेष्ठ आहेत. पण खूप कमी लोकांना माहिती असतं की ह्यांच्या मागे जो करता आहे, करवणारा आहे, जो ह्यांची पोटं भरतो, तो आहे चेअरमन, जो कधीच दिसत नाही. फार तर फार वर्षातनं एकदा कंपनीत चक्कर मारतो, पण तेही अगदी साध्या वेशात येऊन निघून जातो, कोणाला कळतही नाही. जे दिसतं ते सगळे हे अथॉरिटीज. त्याचप्रमाणे या सगळ्या ज्या देवी देवता आहेत त्या मात्र भगवंतांच्या बिहाफवर या सगळ्या सृष्टीचं जे नियोजन आहे, आता ते भौतिक आपल्यासारखेच जीवात्मे आहेत, पण त्यांना भगवंतांनी एक शक्ती दिलेली आहे. का? पुण्यकर्म केल्यामुळे त्यांच्या पुण्यकर्मांचा फळ म्हणून त्यांना अशा शक्ती देण्यात येतात जेणेकरून ते स्वतःही आनंदी राहतात आणि दुसऱ्यांनाही ऑन बिहाफ ऑफ गॉड दे प्रोव्हाइड ऑल द ऑर्गनायझेशन. पण एक फरक आहे, ते कायमस्वरूपी राहतात का? नाही. शिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. जसं त्यांचं पुण्याचं अकाउंट संपेल तसं पुन्हा त्यांना मनुष्याच्या जन्मात किंवा किड्या मुंगीच्या शरीरामध्ये जन्म घ्यावा लागतोच. हरे कृष्णा. केतन प्रू, कॅन यू हेल्प मी टू म्यूट समबडी? देयर इज अ थँक्यू प्रू. तर तरी इतकं असून सुद्धा आपल्यापैकी बरेच आणि खास करून भारतामध्ये ह्या खूप समज रूढी आहेत की ह्यांचे उपास, त्यांचे तपास. शनिवारच्या दिवशी हनुमंताला तेल चढवणे, सोमवारच्या दिवशी शिवजींना बेने, मंगळवारच्या दिवशी मंगळागौरी, बुधवारी अमुक तमुक, गुरुवारी दत्तात्रेय, शुक्रवारी देवी. तर सगळ्यांना खुश ठेवावे, पण सगळ्यांना खुश ठेवून ते खुश होतात का हा मोठा प्रश्न आहे आणि हा मोठा चर्चेचा विषय आहे. खास करून जेव्हा भगवान कृष्णाचा प्रसाद आपण या देवी देवतांना अर्पण करत नाही ते कधीच खुश होत नाही. ते खुश होतात म्हणजे काय? आपलं बिझनेस डीलिंग होतं की देवारे मी तुला 5 नारळ चढवतो आणि कंसामध्ये आपण म्हणतो, बदल्यामध्ये हळूच म्हणतो, कोणाला ऐकू जाणार नाही, मनामध्येच की पुढच्या शनिवारी जी परीक्षा आहे त्याच्यात मला चांगल्या कर, पुढच्या माझं लग्न ठरलं आहे चांगल्या प्रकारे होऊ दे, मला कुठलेही रोग राही नको, माझ्या आयुष्यात धनसंपत्ती येऊ दे, हे सगळं मनामध्ये. तर एक प्रकारे बिझनेस डीलिंग करून त्यांना खुश करणे आणि त्यांच्याकडनं कर्मफळ मागून घेणे, पुण्यफळ मागून घेणे, त्या उपासनेचा काय उपयोग? आणि म्हणूनच भगवंत इकडे सांगतायत की इतकं असून सुद्धा देवी देवतांचं जे भौतिक स्वरूप आहे ते समजून उमजून सुद्धा लोक उपासना का करतात देवतांची? तर ह्याची एकच ह्याला एकच उत्तर आहे, कांक्षता कर्मणा सिद्धिम यजंत इह देवता. भगवंत स्वतः सांगतायत की जे जे व्यक्ती सकाम कर्म किंवा कर्मामध्ये सिद्धीची प्राप्ती करू इच्छितात, ज्यांना काहीतरी आपण काहीतरी सॅक्रिफाईस केला, मी उपवास केला, आता मला त्याचं फळ पाहिजे, अशी जेव्हा आकांक्षा करतात तेव्हा ती आकांक्षा क्षिप्रम ही मानुष्य लोक, क्षिप्रम म्हणजे लगेच पूर्ण केली जाते. आणि अशा प्रकारे एक चांगलं बिझनेस डील होतं की मी इन्व्हेस्टमेंट केले की मला रिटर्न्स मिळत आहेत, मग का करू नये, असा एक संकुचित विचार करणारे जी मंडळी असतात ती ह्या मार्गाने पुढे जातात आणि आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करून घेतात. तर हा दुसरा गैरसमज की देवी देवतांची भगवंतांची पूजा किंवा भक्ती एकच आहे, हा एक गैरसमज आहे. तिसरं, हा एक महत्वाचा विषय आहे, लक्षपूर्वक ऐकावं. जात पात, मी ब्राह्मण, हा दलित, अशा ज्या अवस्था आणि त्याच्यामुळे समाजामध्ये असंख्य जे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, आणि त्याच्यानुसार ठिकठिकाणी मोर्चे निघतात, अत्याचार होतो आणि भरपूर अशा गोष्टी ज्या अगदी आपल्याला दुखी करून सोडतात,
तर असा एक गोड गैरसमज असाही आहे लोकांचा की ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांनीच बनवलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात जात पात आणि वर्ण आश्रम ह्यांची ह्या दोघांना समान मानले जाते. तर हेही एक मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला एक मोठा गैरसमज आहे. कारण वर्णाश्रमाची प्रणाली जी भगवंतांनी स्वतःही ठेवलेली आहे, आता भगवद्गीतेत याच 13व्या श्लोकात सांगतात 4th अध्यायाच्या चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशा. चातुर्वर्ण्य मया सृष्टम म्हणजे चार वर्णांची संकल्पना जी आहे रचना आहे मी केलेली आहे म्हणजे भगवंतांनी केलेली आहे. पण कशी ती मात्र आपण सोयीस्कररित्या विसरतो. प्राप्त स्वभाव नैसर्गिक जो स्वभाव प्रवृत्ती आहे जी गुणानुसार आपली प्रवृत्ती बनते सत्व रजतम आणि त्यानुसार आपण जे कर्म करतो जीवनामध्ये प्रामुख्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी तर म्हणजे आपण परवा बघितलं ना स्वधर्म तर त्यानुसार ह्यांची नैसर्गिक समाजरचना आहे. ती जातीपातीप्रमाणे नाही. म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण आणि दलिताचा मुलगा दलित हे कुठेही भगवद्गीतेत लिहिलेलं नाही. ही जी प्रणाली आहे ती जन्मावर आधारितच नाही. आणि अशी जर असती लॉजिकली जर आपण म्हणतो जर जो कोणी या जातीपातीवर विश्वास ठेवतो मग तो डॉक्टरच्या रोग झाला डॉक्टर साहेब घरी नाहीत मग त्याच्या मुलाकडनं औषध का नाही घेत. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच पाहिजे ना जन्मापासून. मग त्याला मात्र तुम्ही क्वालिफिकेशन बघता आणि बाकीच्या गोष्टींकडे मात्र हे वेदामध्ये लिहिलेलं आहे आपण का ते चेंज करावं. ब्राह्मण आहे ना ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मणच येणार शूद्राच्या घरी शूद्रच येणार. अशा प्रकारे मानव निर्मित ह्या जी अन्यायकारक जाती व्यवस्था केली आहे त्याला अनुसरून नास्तिक आस्तिक गरीब श्रीमंत हा अमका तो टमका अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे वर्गीकरण केल्यामुळे आज आपण समाजामध्ये इतक्या समस्यांचं आपण तोंड देतोय. अबॉर्शन्स आहेत सुसाईड आहेत टेररिझम आहे इकॉनॉमिक क्राइसिस आहे डायव्होर्स आहेत. तर बारकाईने जर बघितलं तर या सगळ्यांच्या मागे कुठे ना कुठे हे अगदी जे अन्यायकारक वर्गीकरण केलेलं आहे जे मानवानी स्वतःच जे लीडर्स होते त्यांनी स्वतःच्याच वैयक्तिक स्वार्थासाठी समाजामध्ये अशा प्रकारची फूट पाडून हे वर्णन केलेलं आहे. पण खरोखर रित्या चार वर्ण आणि चार आश्रम समजून घ्यायचे असतील खास करून इकडे वर्ण आणि आश्रम कुठले चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. जसं आपण चित्रामध्ये बघतायत त्यांच्या क्रिया आहेत. ब्राह्मण जे काय करतात वेदांचं पठण पाठण याजन अशा प्रकारे वेदांचं पठण करणे ही त्यांची प्रवृत्ती आहे. शास्त्र प्रवृत्तीचा माणसामध्ये बाहुबल आहे तो अन्यायाविरुद्ध लढू शकतो रक्षा करू शकतो शक्ती आहे. वैश्य प्रवृत्तीचा मनुष्य हा जो आहे बिझनेस डिलिंग मध्ये एक्सपर्ट आहे कृषी उद्योग करतो. आणि शूद्र प्रवृत्तीच्या लोकांना चांगलं हार्डवर्क करण्यामध्ये खूप आनंद मिळतो. मुख्य असं आहे हा कुठलाही वर्ण एकापेक्षा श्रेष्ठ म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत शूद्र खाली आहेत कनिष्ठ आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही. तर कृपया हा जर तुमचाही गैरसमज असेल तर नक्कीच दूर करा. आपण ह्याच्यावर अजून चर्चा करू शकतो. तर थोडक्यात मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो जेणेकरून हे चार वर्ण आहेत तुम्ही समजू शकता कशा प्रकारे नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये जन्मतः मागच्या जन्मीची कर्म म्हणा की या जन्मीच्या इच्छा म्हणा त्याप्रमाणेच हे आपण बनलेलो आहोत. तर आमचे प्रेसिडेंट जे आहेत राधेश्याम प्रभूजी ते नेहमी सांगायचे त्यांच्या लहानपणीची गोष्ट त्यांच्या वर्गात की नाही एक मुलगा असा असायचा की टीचर जे शिकवायला जात गुरुजी शिकवायला आले की हा पहिल्या बेंचवर बसून अगदी डोळे आ वासून एक एक शब्द कानाने टिपायचा आणि गुरुजी वर्गातनं बाहेर जायच्या आधी या पठ्याचा सगळा गृहपाठ कम्प्लीट. आणि जसे गुरुजी बाहेर गेले सगळी मुलं घोळका करून त्या मुलाच्या भोवती त्याची वही टिपायला की काय गृहपाठ केला आपण पण कॉपी करू. असा अत्युच्च कोटीचा बुद्धिमान आणि शिकण्यासाठी आतुर असा मुलगा होता. आता दुसरा त्यांचा मित्र तो जो आहे तो अभ्यासात एवढा हुशार नव्हता पण भयंकर म्हणजे काय म्हणतात त्याला व्यायामाची प्रचंड आवड. आणि जरा कुठे खुट्ट झालं बाजूच्या वर्गातनं काहीतरी कंप्लेंट आली की ह्या मुलाने त्या मुलीला चिडवलं आहे किंवा हा ते हे करतोय आम्हाला असं कोणी जर त्याच्या वर्गातल्या मित्रांनी येऊन कंप्लेंट केली की झालं हा शर्टाच्या बाह्या वर करणार आणि ताड 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 करून जाणार दुसऱ्या वर्गात
सगळा वर्ग भरलेला असताना त्या मुलाकडे जाणार आणि एक कानाखाली वाजवणार आणि पुन्हा येऊन आपल्या जागी बसणार, इतकी हिम्मत. त्यांचा मित्र एक दिवस काय केलं त्याने की वर्गामध्ये मधल्या सुट्टीमध्ये कंपास मधनं एक अशी वस्तू काढली की सगळी मुलं त्यांच्या बाजूला गोळा झाली. आता ही त्या काळची गोष्ट आहे, साधारण 30 वर्षापूर्वीची. आता कदाचित एवढं हे नाहीये, मे बी आता स्मार्टफोन वगैरे अट्रॅक्ट करेल मुलांना. तर त्यांनी काय काढलं होतं, तर एक अशी पेन्सिल ज्याच्या साईडला एकाला टोक आहे आणि दुसऱ्या साईडला रबर आहे, माहिती आहे ना आपल्या लहानपणी असे मिळायचे, खूपच अप्रूप वाटायचं. आता एवढी नवीन नाविन्य नाही त्या गोष्टीमध्ये, पण त्या काळामध्ये अतिशय पहिल्यांदा बघितलेली आणि सगळी मुलं हा 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 करून बोलायला, वा वा वा, अरे आम्हाला पण दे ना, आम्हाला पण दे ना. तो म्हटलं ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी उद्या आपापल्या बाबांकडनं 20-20 पैसे आणायचे, इकडे जमा करायचे, नाव लिहायचं, मी सगळ्यांसाठी एक एक पेन्सिल आणून देईन. तर हा झाला तिसरा मुलगा. चौथा मुलगा, ना त्याला शिकण्यामध्ये इंटरेस्ट, ना कशात काय इंटरेस्ट, मागच्या बेंचवर बसून गुरुजींचा वर्ग चालू झाला की ह्याने जांभया द्यायला सुरुवात केली. 2 मिनिटांमध्ये हा गाढ झोपी जाणार. नाही का आपल्या वर्गामध्ये आपण कसे ते डोकं दुखतंय म्हणून कारण काढून असं हातावर झोपायचो, तसा हा गाढ झोपून जायचा. आणि गुरुजींना पण इंटरेस्ट नसायचा कशाला हा द्वाड मुलगाच्या नादी लागायचा, तो त्यांनी सोडून दिलेला असायचा. पण जसा वर्ग संपायचा ह्या मुलाला काय संचारायचं माहित नाही, झटकन उठायचा, पळत पळत पुढे जायचा. जे फळ्यावर गुरुजींनी लिहिलंय ते व्यवस्थित ओला फडका घेऊन छान पैकी पुसून घ्यायचं, टेबल छान पुसायचं आणि ते डस्टर वगैरे सगळं जागेवर लावायचं, एक छान अक्षरामध्ये सुविचार लिहायचा आणि आपल्या जागेवर येऊन बसायचा. पुढचे गुरुजी आले तास घ्यायला की परत त्याचं रुटीन चालू, जांभया द्यायच्या आणि गाढ झोपी जायचं. तर मी हे का सांगतोय तुम्हाला लक्षात आलं असेल, पहिला व्यक्ती, पहिला मुलगा जो शिकण्यामध्ये हुशार, ज्याच्या वृत्तीमध्येच ब्राह्मण्य वृत्ती म्हणजे ज्ञान उपार्जन करायची एक नैसर्गिक इच्छा आणि शक्ती ती त्याच्यामध्ये आपसुकच होती. दुसरा मुलगा जो होता तो क्षात्र प्रवृत्तीचा, अभ्यासात एवढा हुशार नाही पण अन्याय सहन करणार नाही. तिसरा जो आहे बिझनेस माइंडेड, कशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपण देवाणघेवाण करू शकतो. आणि चौथा मुलगा जो आहे तो शूद्र प्रवृत्तीचा, म्हणजे त्याला हार्डवर्क करायला भयंकर, कष्ट करायचं म्हणजे त्याला भयंकर आवड, बाकी कशात इंटरेस्ट नाही. आता मला सांगा ही जी चार मुलं राधेश्याम प्रभूंनी आपल्याला सांगितली ती आपण आपल्या जीवनामध्ये बघितलेली नाही आहेत का? आपल्या समाजामध्ये जर आपण निरखून बघितलं तर अशा प्रवृत्ती प्रत्येक मनुष्यामध्ये प्रामुख्याने आढळतील. आणि नेमके ह्याच प्रवृत्तीनं धरून भगवंतांनी चार वर्णांची रचना केलेली आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, कारण हेच अशाच प्रकारची कर्म करणार आणि ती कर्म करताना ते आनंदी राहणार. ब्राह्मणाला जर तुम्ही सांगितलं हातात बंदूक घे आणि जा लढायला, किंवा क्षत्रियाला जर सांगितलं उद्यापासून तलवार वगैरे काही नाही, लेखणी घ्यायची आणि लीत बसायचा गृहपाठ, किंवा शूद्राला सांगितलं की शूद्र प्रवृत्तीच्या व्यक्तीला सांगितलं की आता बस काम करणं संपलं, उद्यापासून हे जाड जाड जे ग्रंथ आहेत ते सगळे तोंडपाठ पाहिजेत, तर विचार करा किती गोंधळ होईल समाजामध्ये. आणि आज आपण तेही बघतो, मुलाचा कल न बघता आपण जबरदस्ती मला डॉक्टर जमलं नाही ना बनायला, माझ्या मुलाने डॉक्टर व्हायलाच पाहिजे, मी चार्टर्ड अकाउंटंट झालो नाही ना मग माझा मुलगा सीएच बनला पाहिजे. तर अशा प्रकारे आपणही एका प्रकारे शोषण करतोच मुलांचं, नाही म्हणता येत नाही. तर अशा प्रकारे थोडक्यात सांगायचं म्हणजे नैसर्गिकरित्या प्राप्त स्वभाव जो 3 गुणांप्रमाणे मिळालेला आहे, शरीराप्रमाणे मिळालेला आहे, आणि जी त्याची कर्म गुण कर्म विभाग अशा, तर हे हृदयावर कोरून घ्या. ज्यांना ज्यांना आजपर्यंत असा गैरसमज असेल त्यांनी स्पष्टपणे हे समजून घ्यावे की ही वर्णाश्रम सिस्टम जी आहे, पद्धती जी आहे ती दिव्य आहे आणि ती जन्मावर आधारित नाही. हरे कृष्ण. आपण थोडस पुढे जाऊ. तर थोडक्यात समरी आपण बघितली तर सर्व मार्ग एकाच ठिकाणी जात नाही, सर्व देवी देवता हे भगवंतांच्या पासून त्यांचं स्थान वेगळं आहे आणि त्यांची पूजा करणेच म्हणजे भगवंतांची भक्ती हे आपण म्हणता येत नाही. आणि जाती व्यवस्था म्हणजे इकडे आता स्पेलिंग मिस्टेक आहे, वर्णाश्रम व्यवस्था अन्यायकारक आणि शोषक आहेच पण ती मानव निर्मित आहे.
भगवंतांनी निर्मित केलेली वर्णाश्रम जी पद्धती आहे ती चांगल्या प्रकारे समाज चालावा म्हणून केलेली आहे. तर हे गैरसमज जर दूर केले तर आपण दिव्य ज्ञानाला चांगल्या प्रकारे समजू शकतो. आता एक अजून एक महत्वाचा विषय मी डिस्कस करणार आहे आणि तुम्हाला प्रश्न पण विचारणार आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐका. कारण गेले 2 एपिसोड आपण सारखं कर्म, अनासक्त कर्म, अकर्म, विकर्म अशी कर्म 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 खूपच ऐकत आलोय, म्हणजे गोंधळ होण्याचा खूप पॉसिबिलिटी आहे. तर नेमकं अकर्म, कर्म आणि विकर्म तीनही कर्मच आहेत, पण तरीही तिघांमध्ये काय फरक हे आपण नक्की समजून घेऊया. तर पहिलं आहे विकर्म. सगळ्यात सोपं, वी म्हणजे विरुद्ध कर्म. जे वेदांमध्ये वैदिक शास्त्रांचे जे नियम घालून दिले आहेत त्याच्या विरुद्ध जाऊन स्वतःच्या भोगासाठी जी कर्म केली जातात भगवंतांच्या नियमाविरुद्ध, त्याला विकर्म असे म्हटले जाते. का करतो? कारण आपल्याला इंद्रिय तृप्तीची आसक्ती आहे, मग त्याच्यात पाप पुण्य वगैरे आपण काहीच बघत नाही. मला करायचंय मी करणार त्याप्रमाणे. कर्म म्हणजे जे वैदिक पद्धतीने दिलेत, वर्णाश्रम पद्धतीमध्ये जी कर्म सांगितलेली आहे त्याच पद्धतीने कर्म करणे. मी नियमाच्या बाहेर नाही पण मला आसक्ती नक्कीच आहे. मी कमवीन तर मला पैसे, पैशापासून जो भोग पाहिजे तो पाहिजेच. तर अशा प्रकारे आसक्तीप्रमाणे जे कर्म करते त्यांना नुसतं कर्म म्हटलं जातं. आणि तीच कर्म म्हणजे काही वेगळी कामं नाही. जी व्यक्ती गृहिणी मुलांसाठी जेवण बनवते किंवा जो पती बाहेर जाऊन काही कृषी उद्योग करतोय, कर्म तीच, पण त्याच्यासाठी आसक्ती नाही. कारण त्यांची जी फळं आहेत मिळणारी ती भगवंताच्या सेवेमध्ये अर्पण करतो. आणि मी भगवंतांसाठी या शरीराचा ट्रस्टी आहे, प्रभू नव्हे, मालक नव्हे, अशा पद्धतीने जो विचार करून कर्म करतो भगवंतांसाठी त्याला अकर्म म्हटलं जातं. तर साहजिक आहे विकर्म वैदिक आदेशाविरुद्ध आहे, कर्मशास्त्रांप्रमाणे आहेत, आणि अकर्म मात्र इंद्रिय तृप्तीची इच्छा नसते. आणि असे जे अकर्म करतो तोच व्यक्ती दिव्य आनंद उपभोगू शकतो. तर अशा प्रकारे कर्म, विकर्म आणि अकर्म ही जी कॉन्सेप्ट आहे, कारण येथून पुढे आपण ह्याच्यात खूप डीप जाणार आहोत. पुढच्या काही अध्यायामध्ये भगवंत अजूनही आपल्याला कर्मांच्या जो क्लिष्ट कर्माचं आहे त्याच्यात आपल्याला भरपूर काही उद्बोधन देणार आहेत, प्रबोधन करणार आहेत. तर ही कन्सेप्ट जर आपल्याला कळली, ह्या व्याख्या जर कळल्या, कर्म, कर्म आणि विकर्म, तर नक्कीच आपण पुढचं जे ज्ञान आहे आपल्याला सोपं जाईल. तर आपण पुढे जाऊया ह्याच्याप्रमाणे. तर अशा प्रकारे जेव्हा भगवंत अर्जुन जेव्हा विचार करायला लागतो, सूचनावर चिंतन करतो की असं जर असेल तर एक भक्त जो आहे किंवा योगी जो आहे तो कशा प्रकारे कर्म करतो, असा एक प्रश्न येतो. तर उत्तरादाखल भगवंत पुन्हा एकदा अकर्माची व्याख्या चांगल्या प्रकारे करतात. जो भक्त आहे तो कर्म करतो पण फळाची अपेक्षा करत नाही. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणून जेव्हा तो अनासक्तपणे कर्म करतो तेव्हा कर्म करताना सुद्धा तो अकर्म करतो. हे भक्ताचं लक्षण. पण एखादा मिथ्याचारी असतो जो स्वतःला एक, म्हणजे स्वतःचं जे पिक्चर आहे ते थोडस मी कसा एक भयंकर निरासक्त योगी किंवा साधू असं दाखवतो, पण मनामध्ये इंद्रियभोगाची इच्छा तेवढीच प्रबळ आहे, असा व्यक्ती जो आहे त्यालाही कर्मफळ मिळतात. दोघांनाही फळ मिळतात पण भक्ताला ती फळ बंदिस्त करत नाही. जेणेकरून पण मिथ्याचारी माणसाला मात्र ती कर्मफळ बंदिस्त करतात. म्हणजेच तो अकर्म दर्शवतोय पण ऍक्च्युली कर्म करतोय. तर ही शब्दांचा खेळ नाही आहे, पण चांगल्या प्रकारे जर समजून घेतलं तर आपण ह्याच्यात पुढे जाऊ शकतो. तर दिव्य ज्ञान कसे समजून घ्यावे आणि त्याचा साक्षात्कार कसा करावा हा पुढचा साहजिक प्रश्न आहे. इतकं जर दिव्य ज्ञान महत्वाचं आहे तर नेमकं मी ते कसं समजून उमजून घेणं हे अर्जुनाने पुढचा विचार मांडला. आणि त्या उत्तरादाखल भगवंत कशा प्रकारे यज्ञ कर्म केल्यामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते हे सांगतायत. आता साहजिक प्रश्न आहे की दिव्य यज्ञ म्हटलं की आपल्याला ते चार ब्राह्मण बसलेत, मध्ये होम अग्नी आहे आणि त्याच्यात आहुती देता, इंद्राय स्वाहा इदम न मम, वरुणाय स्वाहा इदम न मम, असं आठवे असं अभिप्रेत असणं खूपच नैसर्गिक आहे.
पण येथे यज्ञ म्हणजे इंग्रजीत त्याला खूप कधी कधी इंग्रजी कधी कधीच चांगले शब्द असतात, फायर सॅक्रिफाईस म्हणतात अशा प्रकाराला. म्हणजे सॅक्रिफाईस हा खूप महत्वाचा, काहीतरी आपण आहुती म्हणजे काहीतरी त्यागात आपण देतो आणि म्हणून आपल्याला काहीतरी मिळतं. तर अशा प्रकारे यज्ञ कर्म कुठली दिव्य ज्ञानाच्या जोपासनेसाठी, तर त्याच्यासाठी ही सुंदर सांगताय. चार आश्रमात जे लोक राहतात, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी, म्हणजेच काय, जे ब्रह्मचार्य जे पालन करतात ते कशाचा यज्ञ करतात, आपल्या इंद्रियांचा निग्रह करून आणि ज्ञान अर्जन करून तो यज्ञ करतात, ज्ञान यज्ञ करतात. म्हणजे श्रवण करतात आपल्या गुरुकडनं, ज्ञान उपार्जन करतात आणि इंद्रियांचा निग्रह करतात आणि अशा प्रकारे ते यज्ञ करतात. गृहस्थ जे असतात त्यांना मात्र कौटुंबिक जीवन चालवायचं असतं, मुलं बाळ आणायचे असतात, तर त्यांना आहे त्या नियमामध्ये थोडस नियंत्रण ठेवून, म्हणजे अनलिमिटेड नव्हे पण थोडीशी मुभा दिलेली असते इंद्रिय भोग करण्याची, पण त्या नियमामध्ये राहून दान कर्म आदी करून गृहस्थ जीवन जे आहे, गृहस्थ जे लग्न झालेले आहेत ते यज्ञ करतात आणि आध्यात्मिक प्रगती करतात. जे योगी आहेत, तपस्वी आहेत, संन्यासी आहेत, त्यांनी सगळं सोडून दिलेलं असतं आणि तपश्चर्या, अष्टांग योग अशा प्रकारे नियंत्रण करून श्वासांची आहुती देऊन ते यज्ञ करतात आणि आध्यात्मिक प्रगती करतात. आणि अशा प्रकारे बऱ्याच प्रकारचे यज्ञ दिलेले आहेत, स्वाध्याय यज्ञ, योग यज्ञ, द्रवमय यज्ञ वगैरे वगैरे. तर यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस, तर अशा प्रकारे वेगवेगळे यज्ञ सांगितलेले आहेत. पण हे सगळे यज्ञ करताना त्यांचं उद्दिष्ट आपण विसरू नये, ते म्हणजे दिव्य ज्ञान मिळवणे आणि भक्तिमय सेवेमध्ये रममान होणे. तर हे जर आपण विसरलो नाही तर यज्ञ शिना शिनो सष्टो, तर हे भगवंतांसाठी यज्ञ करावा हे आपण, ह्याची विस्मृती आपल्याला कधीच होणार नाही. तर अशा प्रकारे हा अर्जुन पुढे चिंतन करतोय की बरं, हे सगळं ठीक आहे भगवंता, मी कुठला यज्ञ करणं आपल्याला अपेक्षित आहे आणि ते मला कसं करणार, तुम्ही मला तर सांगाल. बऱ्याच वेळेला म्हणतात ना, अर्जुनापुढे कृष्ण होते, आपल्या समोर कोण आहेत. तर हा प्रश्न आपल्याला नेमका पडतो, कारण प्रभूजी तुम्ही सांगतायत की अर्जुन प्रश्न विचारतोय आणि भगवंत उत्तर देत आहेत, चांगला संवाद चालू आहे, आपलंही प्रबोधन होतंय, पण माझ्या जीवनात आलेले प्रश्न मी कोणाला विचारू. तर ही जी प्रक्रिया आहे ती सरळ सोपी आहे आणि ती म्हणजे भगवंत ज्याप्रमाणे 34व्या अध्यायात, आपण त्याला वाचूया, 34व्या अध्यायात सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजेच काय की ह्याची विधी एकच आहे, आध्यात्मिक अधिकृत परंपरेत आलेल्या गुरुकडे जा आणि प्रणिपात कर, म्हणजे संपूर्णपणे नम्र होऊन नम्रपणे त्यांची सेवा कर आणि मग प्रश्न विचार. मग तेव्हा असा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान नक्कीच प्रदान करेन, कारण त्याने तत्व जाणलेलं आहे. तर अशा प्रकारे गुरूंकडनं, आता गुरु कुणाला नकोय, प्रत्येक आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एक गुरु लागतोच, आपण ह्याची आधी पण चर्चा केली, मग ते केजीचं नॉलेज असू दे किंवा स्पोर्ट्सचं नॉलेज असू दे, पाककलेचं नॉलेज असू दे, कुठलंही क्षेत्र घ्या शिक्षणाचं, तिकडे एक शिक्षक आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला शिक्षकाची गरज आहे, आणि कसला शिक्षक, ज्याने ते ज्ञान संपूर्णपणे स्वतः आत्मसात केलंय आणि मग तो दुसऱ्यांना सांगतोय. बरोबर ना, कधी कधी आपण बघतो बाबांच्या हातात सिगरेट आहे, फुंकतायत आणि म्हणतायत ए सिगरेट पिणं चांगलं नाही बरं का, आणि मग तो बुरखा मागतायत. तर अशा शिक्षकाकडे कोणी शिकू शकेल का, नक्कीच नाही. म्हणजेच काय, जे स्वतःला गुरु म्हणवतात ते आचार्य असायला पाहिजेत, यद्यत आचरती श्रेष्ठ, म्हणजे स्वतःच्या आचरणाने ते उदाहरण देत आहेत. तर असा व्यक्ती जेव्हा गुरुचं संपूर्णपणे शरण जाऊन दिव्य ज्ञान समजून घेतो तेव्हा तो कधीच मोहात पडत नाही, नाही तो ह्या दुःखाच्या सागरात बुडत राहील, तो उलट ओलांडून जाईल आणि त्याच्या सगळ्या पापी प्रतिक्रिया ज्या आहेत, प्रत्येक कर्माला जी आपण पाप केलेली आहे त्याला एक काहीतरी प्रतिक्रिया आहे ना, रिॲक्शन आहे, त्या सगळ्या प्रतिक्रिया नष्ट होतात. आणि अशा प्रकारे जे गुरु आहेत, प्रामाणिक गुरु, ते शिष्याच्या हृदयामध्ये दिव्य ज्ञानाचं बीज त्याचं रोपण करतात आणि त्याच्यानंतर भक्तीची फळं आपल्या हृदयामध्ये रुजतात. आणि म्हणूनच गुरु परंपरेतनं आपण ज्ञान घेऊन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तर ह्याला
अर्जुनाचा प्रति प्रश्न आहे की कोण साध्य असं मनात विचार करतोय तर ह्याला कोण साध्य करू शकत नाही. म्हणजे भगवद्गीता सुद्धा आहे, प्रामाणिक गुरु सुद्धा अवेलेबल आहेत, आणि तरीही आपण साध्य दिव्य ज्ञानाची साधना का नाही साध्य करू शकत. तर जे अज्ञानी आणि श्रद्धाहीन आहेत आणि सारखा त्यांना काहीतरी संशय येत असतो की हे तर चुकलेलं नाही ना, मग हे असं कसं म्हटलंय, मग हे तर मला नाही पटत, मग मी कशाला करू, अशा प्रकारे आपण जेव्हा अश्रद्धा दाखवतो तेव्हा मात्र आपण समजू शकतो की आपण कुठेच पुढे जाऊ शकत नाही. शंकेखोर आणि जे व्यक्ती असतात त्या नेहमीच ज्ञानापासून विमुख होतात. आता आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही अंधश्रद्धा ठेवा, पण थोड्याशा श्रद्धेने आपण सुरुवात करू शकतो. जसं उदाहरणार्थ मी आधी पण म्हटलं होतं, कुठल्याही पीएमटी बसमध्ये चढतो तर पळत पळत जाऊन आधी ड्रायव्हरला आपण पकडत नाही, थांबा थांबा थांबा, तुमच्या खिशातलं मला आय कार्ड दाखवा, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, तुम्ही अधिकृत ड्रायव्हर आहेत का, कंडक्टरचं काय दाखवा बरं आय कार्ड, मग मी बसमध्ये जायचा निर्णय घेईन. करतो का असं कधी? आपल्याला एक थोडासा हे असतो की बाबा ही पीएमटीची बस आहे, रंग आहे, यांचा युनिफॉर्म आहे, तर जेणेकरून हे अधिकृत व्यक्तीच असतील असा एक छोटासा विश्वास असतो. आणि मग जेव्हा ती बस त्याच मार्गाने जायला लागते, कंडक्टर सुद्धा तुमची इन्क्वायरी करतो, तेच तिकीट देतो, तेव्हा तुमची जी श्रद्धा असते ती अजून बळकट होते. आणि जसं जसं डेस्टिनेशन जवळ येतं तसं तसं तुम्ही पूर्णपणे सोडून देता की बाबा हेच ही बरोबर बस आहे आणि मला गंतव्यस्थानी पोहोचवणार. त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा थोड्याशा श्रद्धेची गरज आहे. हा, थोडासा होमवर्क करणं गरजेचं आहे. कुठल्या परंपरेत येतात, अधिकृत परंपरेत येतात का नाही, कुठला संप्रदाय आहे, काय शिकवतात, कुठली पुस्तकं शिकवतात, त्यांचं आचरण आणि त्यांचं प्रवचन ह्याच्यामध्ये काही साधर्म्य आहे का, दोन्ही वेगळे आहेत, म्हणजे बाहेर एक दाखवणं आणि आत एक, असं थोडंफार होमवर्क केल्यावर मग श्रद्धेने आपण सुरुवात करायला पाहिजे. आणि जसं जसं आपण आपली इंद्रिय मग समर्पित करत जातो तसं तसं आपण आपल्या इंद्रियांवर विजय देऊ शकतो. तर थोडक्यात यशाची लक्षणं काय? तर फळाची अपेक्षा न करणे, दिव्य ज्ञानावर शंका न करता आपण भगवंतांचे चिरंतन सेवक आहोत हे असं समजून आपण कर्म करत राहणे, त्याला कर्माचे बंधन लागत नाही. तर याच गोष्टी भगवंत इकडे सांगतायत निष्कर्षामध्ये. शेवटी सांगतात, हे अर्जुना, आता मी तुला सगळं सांगितलंय, तस्माद ज्ञान संभूतम हृदयस्थ ज्ञान सिनात्मनः चित्वेन संशयम योगम उत्तिष्ठ उत्तिष्ट भारता. हे अर्जुना, आता अज्ञानामुळे तुझ्या हृदयामध्ये जे काही संशय निर्माण झाले होते ते ज्ञानरूपी शस्त्राने मी पूर्ण छाटून टाकले आहेत, म्हणून आता एकच काम कर, पटकन उठ, पट दिशी उठ आणि युद्धाला सुरुवात कर. तर अशा प्रकारे आपण आज बघितलं या चौथ्या अध्यायामध्ये. थोडस लेट झालंय, 7:45 झालेत. थोडक्यात काय? तर आपले कर्तव्य, जी आपली कर्म आहेत, स्वधर्म आहे, ती कर्तव्य बुद्धीने पार पडणे, मन काय सांगतं, इंद्रिय काय सांगतात ह्याच्याकडे जास्त लक्ष न देता, ज्ञान, दिव्य ज्ञानानुसार काय सांगितलं गेलंय, गुरु साधू आणि शास्त्र हा जो त्रिकोण आहे त्याच्या दायऱ्यामध्ये म्हणजे त्याच्या सीमेमध्ये राहून जे मार्ग दिलेले आहेत त्याचं अनुगमन करणे, आणि अशा प्रकारे निष्काम कर्मयोगी, जे आपल्याला महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे त्यांनी हाच निष्काम कर्मयोग आपल्याला शिकवला आहे, त्यांच्या पदचिन्हावर चालत आपण या मार्गावर पुढे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हा दिव्य ज्ञान हा अध्याय संपवलेला आहे. पुढे जायच्या ऐवजी मी जोपर्यंत पुढच्या चॅप्टरवर चेंज करतोय मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. एक दोन जण व्हॉलेंटियर होऊ शकता. केतन प्रभू, यू कॅन सी हु इज रेजिंग हँड, यू कॅन अनम्यूट देम. तर प्रश्न असा आहे की समाजामध्ये बरेच सेल्फ अपॉइंटेड टीचर्स असतात, म्हणजे सेल्फ अपॉइंटेड बरेच लोक असतात, तर त्याप्रमाणेच शिक्षक सुद्धा, स्वतःच मी अमका तमका संप्रदायाचा मोठा गुरु आहे असं सांगून स्वतःला भासवतात. आणि भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीमध्ये त्यांच्यापैकी प्रामाणिक गुरु कोण हे मला कसं ज्ञात होईल, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. आतापर्यंत त्याची थोडीशी चर्चा केली, तर एनी व्हॉलेंटियर्स टू से दॅट आन्सर अंटील आय गो बॅक. प्रश्न कळलेला आहे की मार्केट प्लेस, इकडे सुपर मार्केट आहे भारतामध्ये शिक्षकांचं, गुरूंचं,
आध्यात्मिक गुरूंचं पण सुपर मार्केट आहे, तर त्यातला अधिकृत गुरु, पात्र गुरु कोण, प्रामाणिक गुरु कोण, हे मला कसं कळेल? आय स्टॉप शेअरिंग अँड आय गो टू चॅप्टर 5. कोणी आहेत व्हॉलेंटियर्स? येस, योगेश प्रभू, यू कॅन से प्लीज. येस प्रभूजी, सांगा. योगेश प्रभू, तुम्हाला काय वाटतं? योगेश प्रभू, तुमचा आवाज येत नाहीये. मेबी चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता किंवा अजून कोणी असेल हात वर, बहुतेक त्यांचा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम दिसतो. हॅलो, आता येतोय ऐकू? हा, आला. असे गुरु जर आपल्याला मिळाले जे स्वतः ज्याला आपण म्हणतो की धर्माने वागणारे आणि ज्यांनी लाईफ मध्ये या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत आणि आपल्याला राईट डिरेक्शन जे आहे ते धर्माच्या दृष्टीनेच आपल्याला डिरेक्ट करतायत. धर्माच्या दृष्टीने व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. राईट, व्हेरी नाईस, खूपच छान. पण तुम्ही त्रिकोणाचा एक कोण सांगितला, शास्त्रांप्रमाणे वचन आणि त्याप्रमाणे आचरण करणारे, बरोबर? राईट. त्याप्रमाणे आपण म्हणू शकतो की हा, अजून कोणीतरी हात वर केलाय, तुम्ही ऍड करू शकता का? योगेश प्रभूंनी जे सांगितले त्यांनी सांगितलं बरोबर आहे, पण अजूनही त्याच्यात ऍडिशन्स आहेत, तर एनीबडी वुड लाईक टू अटेम्प्ट? योगेश सातपुते, प्रभूजी, माताजी. येस येस, माताजी सांगा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. मला असं वाटतं की म्हणजे आपण गुरुची निवड करताना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली असं आपण. हो, खूप छान, खूप छान आहे. तर जेव्हा गुरु आपल्याला काही सांगत असेल तेव्हा अगोदर गुरु जर का त्याचप्रमाणे त्यांचं वागणूक, वर्तणूक तशी पाहिजे, त्यांची वर्तणूक त्या पद्धतीने असेल, आचरण, त्यांची पावले नक्कीच वंदू शकतो. खूपच छान, खूपच छान. दुसरी गोष्ट आणखीन एक अशी म्हणता येईल की मुख्यतः मी असं पाहिलं की बऱ्याचदा जे आता आपण जसं तुम्ही म्हटलं जसे की हे आपला भारत देश हा एक मोठं मार्केट प्लेस आहे या गोष्टीसाठी, तर बऱ्याचदा आपण असं आपल्याला असं लक्षात येतं की बरेच जण स्वतःला भगवंतच समजू लागतात. म्हणजे असं पाहिलं की ते म्हणतात की मी भगवंतांचा अवतार घेऊन आलेलो आहे, सांगतोय म्हणजे मीच भगवंत आहे असंच ते समजू लागत. तर तसं न सांगता त्या गुरूंना सुद्धा गुरु परंपरा असावी, त्यांना त्यांचा स्वतःचा गुरु सांगता यावा. पहिली गोष्ट म्हणजे जर त्यांना सांगता माझे गुरु हे आहेत, म्हणजे उदाहरण भगवंतांनी सुद्धा स्वतःला सांगितलं की भगवंतांनी सुद्धा गुरूंचा आश्रय घेतलाय, बरोबर ना? सांदीपनी मुनींच्या आश्रमात गेले, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन ते शिकले. त्यामुळे जर का कोणी असं सांगत असेल की मीच प्रथम आहे आणि जर का तशी वर्तणूक असेल तर आपण तो गुरु योग्य नाही असं समजायला. खूपच छान. सो योगेश प्रभू, दोन्ही योगेश प्रभूंनी अगदी पूर्ण उत्तर दिलेलं आहे. गुरु साध शास्त्र, पहिला म्हणजे आचार्य, स्वतःचं आचरण शास्त्रांप्रमाणे असायला पाहिजे, हा पहिला टोक. दुसरं साधू म्हणजे परंपरेमध्ये, साधूंच्या परंपरेमध्ये कुठले चार संप्रदाय सांगितले होते मी? श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि ब्रह्ममध्व संप्रदाय. तर कुठल्याही चारही संप्रदाय हे अधिकृत आहेत, पण कुठेतरी त्या संप्रदायांशी निगडित ही गुरु परंपरा असली पाहिजे. सो गुरु झालं, साधू झालं आणि मग तिसरं शास्त्र. गुरु आणि साधू हे शास्त्रांचेच, म्हणजे भगवद्गीता, भागवतम ह्यांच्या प्रमाणेच ते शास्त्रांचे वचन शिकवत आहेत. तर या तिघांची जर सांगड चांगल्या प्रकारे होत असेल तर आपण एका प्रामाणिक गुरूंच्या सेवेमध्ये आपण पूर्णपणे आपलं जीवन जे आहे व्यतीत करू शकतो. खूपच छान, थँक्यू सो मच. तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकलंय आणि समजून घेतलंय आणि तुमचे आधीचे पण बरेच विचार आचार असतील तर खूप खूप चांगलं केलं, थँक्यू सो मच. तर आता मला आज दुसरा प्रश्न आहे. 7:50 झालेत घड्याळ आणि 5वा अध्याय जो आहे त्याच्यात खूप म्हणजे
अतिशय महत्वाची जी कॉन्सेप्ट आहे की करता कोण ही एक समजून सांगायची होती, पण मला त्याच्यासाठी अजून 10 मिनिटं लागतील, म्हणजे 8:10. तर आर यू ओके फॉर ओनली फॉर टुडे इफ वी एक्सटेंड बाय 10 मिनिट्स? येस. तुम्ही प्रेस करू शकता. आणि तितकं करून सुद्धा जर झालं तर आपण पुढच्या भागात करू शकतो. व्हेरी नाईस. सो कर्म संन्यास योग फक्त 10 मिनिटं थोडस आज कळ काढा, पण इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट की कर्म कोण करतं हा एक मोठा प्रश्न आहे. करता पुरुष म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, पण असं असताना देखील मी कितीही प्रयत्न केले, कितीही इच्छा केल्या तरी माझ्या मनावर होत नाही. प्रत्येक मुलाला वाटतं की आपण अंबानी व्हावं किंवा मोदी व्हावं, पण प्रत्येक मुलगा होतो का? होतोच. असं नाही, काही काहींच्या नशिबात आहे, काही काहींच्या नाही. तर अशा प्रकारे जेव्हा कर्म केली जातात तेव्हा तो कर्म करणारा नेमका कोण, करता पुरुष कोण, हा एक मोठा प्रश्न इकडे उद्भवू शकतो. आणि जेव्हा दिव्य ज्ञान आपण समजवतो त्याचा हा एक पैलू म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन जो आहे तो एक समजून घेणं खूपच महत्वाचं आहे. तर ह्या काही गोष्टी आपण 5व्या अध्यायात शिकणार आहोत. करता कोण, आध्यात्मिक दृष्टिकोन कसा ठेवावा, आणि ह्याच्यातनं आपण शांतता म्हणजे खरोखर जगात शांती, शांतीचं जे सूत्र आहे ते कसं प्राप्त करावं. नेहमीप्रमाणे ऍक्रॉनिम आहे ह्याच्यात स्टेप, एस फॉर स्टे इन द वर्ल्ड, या जगात राहूनच कर्म करा. डुअर्स, आता आपण करता म्हटलं तर एक नाही, दोन नाही, पण 3 करते आहेत. तर हे जरा थोडासा विषय क्लिष्ट आहे, पण जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला खूपच म्हणजे आनंद वाटेल. ऐकून गीतेमध्ये इतकं प्रचंड ज्ञान आहे आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर गीतेमध्ये आहे. तर ह्या अशाच प्रकारची कन्सेप्ट आहे. तिसरं ई फॉर इक्वल विजन, अशी जी व्यक्ती आहे आध्यात्मिक दृष्टिकोनाची ती समान दृष्टी कशी ठेवते आणि ज्याच्यातनं आपल्याला खरोखरची शांती, त्या शांतीचा लाभ कसा मिळेल. तर अशा प्रकारे या जगामध्ये राहून न गुरफटता अनासक्त कसं व्हावं, म्हणजेच मागच्या अध्यायाचं जर आपण रेफरन्स घेतला तर कुठलं कर्म करायला पाहिजे, कुठल्या प्रकारचं अकर्म, बरोबर ना, म्हणजे भक्तिमय कर्म. तर अशा प्रकारे भक्तिमय कर्म आणि पूर्णपणे अलिप्त होणं ह्याच्यात हा फरक आहे, ज्याला त्याग म्हणतो किंवा आपण अनासक्ती पूर्णपणे सोडून दिलंय. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की बाबा गीता वाचतोय, जप करतोय, म्हणजे आता हा सगळं सोडून देणार आहे. तर असं नसताना आहे तीच कर्म करून भक्तीने शुद्धीकरण कसं करावं हे आपण ह्याच्यातनं शिकतो. तर सॉरी, कर्मयोगात कसं वागावं हे अर्जुनाचं पुढचा प्रश्न अर्जुनाचा आहे. तर त्याच्या उत्तरादाखल भगवंत अगदी सोप्या काही गोष्टी सांगतात. मन आणि इंद्रिय नियंत्रणात ठेवणे आणि कुठल्याही आसक्ती शिवाय फळाची इच्छा न करता कर्म करणे आणि फक्त शुद्धीकरण व्हायला पाहिजे. या इच्छेने आपण आपल्या शरीराच्या रिलेटेड जी काही कर्म करतो सत्वगुणामध्ये आपण ती कर्म करत राहतो. तर अशा प्रकारे काही सोप्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या आहेत, पण ऐकायला सोप्या वाटतात की बाबा अनासक्त राहा, आपली फळांचा त्याग कर किंवा फळांची चिंता करू नकोस, पण खरोखर ऍक्च्युली करताना ती कर्म कठीण वाटायला लागतात. तर सर्वप्रथम ह्यांचे परिणाम काय तर ते पण आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. खरोखरच जर आपण म्हणजे काही लोक म्हणतात ना दिवस रात्र गाड्याला झुंपलाय, तर तसं झुंपणं म्हणजे कर्मयोग नव्हे. आणि खरोखरच कर्म करताना मन इंद्रिय नियंत्रण ठेवून प्रत्येक फळां, जसं आपण यज्ञ कर्म आपण ऐकलं, एक प्रत्येक कर्म जे आहे ते यज्ञाप्रमाणे आहे, आपल्या वेळेची, आपल्या श्रमांची, आपल्या ताकदीची, आपल्या रिसोर्सेसची आहुती देऊन आपण हे त्याच्यातनं जी फळं मिळणार आहे त्याच्याबद्दल संपूर्णपणे अनासक्त राहतो. म्हणजेच गणपतीमध्ये आपण म्हणतो ना कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा,
तर काया वाचा मनसा म्हणजे शरीर मन आणि वाचा ही संपूर्णपणे शुद्धी करण्यासाठी भगवंतांच्या सेवेत कार्यरत आपण राहतो. तर अशा प्रकारे जे करतो तेव्हा पहिला परिणाम काय, ती म्हणजे पाप कर्म जी पूर्वी केलेली आहेत त्याचा सुद्धा कर्त्यावर कुठलाही परिणाम होत नाही. आणि जी काय म्हणतात त्याला सत्कृत दर्शनी पाप वाटतात, म्हणजे जसं आपण अर्जुनाचं उदाहरण बघितलं की तो जर आपण लौकिक अर्थाने बघितलं म्हणजे काही बॅकग्राऊंड माहिती नसताना जर आपण महाभारताचं युद्ध वाचलं तर काय वाटतं की हा माणूस खुनी आहे, ह्याने हजारो लाखो लोकांचा खून केला आहे, हत्या केली आहे, म्हणजे पापच आहे ना एका अर्थी. पण त्या पापी कृत्यास सत्कृत दर्शनी जे पाप आहेत त्याचा परिणाम कर्त्यावर होत नाही. का? कारण ते कर्म भगवंतांच्या इच्छेनुसार भगवंतांच्या आदेशानुसार भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी केलेलं आहे. म्हणूनच भगवंतांनीच निर्माण केलेल्या कर्मांच्या नियमाप्रमाणे प्रत्येक विरुद्ध गोष्टीला पाप लागतं हा नियम तिकडे लागू होत नाही हे भगवंतच सांगतायत, नियम करताच सांगतायत, त्यामुळे ते होणं साहजिकच आहे. तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, असा व्यक्ती हा सर्वांना प्रिय आहेत आणि सर्वजण त्याला प्रिय आहेत, तर हा ही दुसरी. आणि तिसरी मात्र संपूर्णपणे शांत. कारण तुम्ही बघितलं तर आसक्त व्यक्ती जो असतो कारण त्यातला त्याला त्याच्या फळाप्रती इतकी आसक्ती असते की जेव्हा ते कर्मफल मिळतं तेव्हा ते हिरावून नेणार नाही ना अशी सारखी भीती असते. पण जो अनासक्त असतो त्याला मात्र त्याला माहिती आहे की हे कर्म केलं आणि फळ भगवंतावर सोडून दिलं, आपण कर्म करत राहायचं, त्यामुळे तो निश्चिंत शांत असतो. उदाहरणादाखल मी तुम्हाला एका कॅशियरचं उदाहरण देऊ शकतो. जर विचार करा एक कॅशियर जो आहे तो रोज काउंटिंग करतोय, तो रात्री झोपताना विचार करतो का की बाबा आज बँकेमध्ये खूप शेकडो कोटी आलेत, आता मी शांतपणे झोप घेऊ शकतो. आणि दुसऱ्या दिवशी काही शेकडो रुपयेच आले, अरे अरे बँकेचं आता खूप माझ्या हातात फारच कमी रुपये मोजायला आले म्हणून त्याला झोपच लागत नाही, असं कधी होतं का? का? कारण त्याला माहिती आहे हे जे पैसे येत आहेत लाखो करोडो किंवा नाही येत आहेत त्याचा आणि माझ्यावर काहीच इफेक्ट नाही. माझं काम काय आहे, कर्तव्य काय आहे, आलेले पैसे मोजणे, अकाउंटिंग करणे, जमा करणे. आणि म्हणूनच तो संपूर्णपणे अनासक्त असतो. जरी पैशामध्ये लोळतोय दिवसभर असं म्हणू शकतो आपण, पैशामध्ये खेळतोय, पण तरीही एका कवडीचाही त्याला आसक्ती नाही. नेमकी अशीच जी संन्यस्त वृत्ती किंवा एका विश्वस्ताप्रमाणे काम करायचं ट्रस्टीप्रमाणे, तसं आपण या कर्मयोगाचा आपण या कर्मयोगाला समजून घेऊ शकतो. आणि भगवंत स्वतःच सुंदर एनॉलॉजी देतात, एखाद्या कमलाच्या दळाप्रमाणे पद्मपत्र विभाम बसा. म्हणजे तुम्ही बघितलंय की चिखलामध्ये कमळ उगवतं पण त्या चिखलापासून तो प्रवृत्त होतो का? चिखलामुळे त्याचा वास खराब झालाय किंवा ते कमल जे आहे ते सगळ्यात सुंदर फूल मानलं जातं आणि भगवंतांच्या चरणी अर्पण केलं जातं, तर चिखलात राहून सुद्धा आणि पाण्यात राहून सुद्धा तो त्याच्याने प्रभावित होत नाही. तर ह्याच प्रकारे आपल्याला अनासक्त, काल जो एक प्रश्न होता की अनासक्त कसं व्हावं, तर अशा प्रकारचं आपण दिव्य ज्ञान जेव्हा घेतो तेव्हा आपण जे कर्म करतो त्याच्या प्रति अनासक्त राहू शकतो. तर अर्जुनाचा साहजिक प्रश्न आहे की स्वतः केलेल्या कृतींपासून मी कसा अनासक्त होऊ शकतो, तर तेव्हा उत्तरादाखल ही तीन कर्ते ची कन्सेप्ट भगवंत सांगतात. करा करता कोण, मी जर काम करतोय तर करता मीच आहे ना, पण ते फळ मला माझ्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, कधी विरुद्ध फळ मिळतं, कधी मिळतच नाही, कधी वेगळंच काहीतरी मिळतं, कधी अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. तर नेमका करता कोण, करता पुरुष ज्याला म्हटलं जातं वाक्प्रचार आहे, पण खरोखरच तो पुरुष करता आहे का, तर हा एक मोठा प्रश्न आहे. तर आपण बघितलं इंग्रजीमध्ये खास करून ही म्हण आहे मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. तर आपण प्रपोज करू शकतो, एक इच्छा प्रदर्शित करू शकतो, पण प्रत्येक वेळेला त्याला वाटतं की मीच करता आहे असं नाही. इनफॅक्ट तो जी काही कृती करतोय त्याचा फक्त विटनेस आहे, साक्षीदार आहे. मग तसं जर असेल तर मग या कृतींना जबाबदार नेमकं कोण हा एक मोठा प्रश्न आहे ना. तर त्याच्या उत्तरादाखल कोणी म्हणेल की
जर हे सगळं माझ्यापासून होत नसेल तर मग कोण आहे दुसरं? भगवंत. पण भगवंतही जबाबदार नाहीत, कारण मनुष्य इच्छा करतो आणि भगवंत फक्त परमात्म्याच्या रूपाने सँक्शन करतायत. म्हणजे मीही जबाबदार नाही, परमात्माही जबाबदार नाही, मग नेमकं कोण? तर ह्याचं उत्तर जे आहे ते तीन जण आहेत, म्हणजे मी, परमात्मा आणि भौतिक प्रकृती, तीन कर्ते आहेत. तर कुठलीही जी कर्म होतात की कुठलीही कृती होते ही एक प्रोसेस फ्लोने होते. तो प्रोसेस आपण समजून घेऊया. पहिलं सुरुवात काय होतं? जीवात्मा जो आहे, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय त्याच्याप्रमाणे कुठली तरी इच्छा प्रदर्शित करतो. मला हे खायचंय किंवा मला हे हस्तगत करायचंय किंवा मला आत्महत्या करायची, जी काही असेल तो फक्त इच्छा करू शकतो, कारण त्याला थोडस इच्छा करण्याचं स्वातंत्र्य आहे. आता त्याच्या त्या जीवात्म्याच्या योग्यतेनुसार, योग्यता म्हणजे कुठली, त्याने गतजन्मी केलेल्या कर्मांची फळं, प्रत्येक कर्माला, प्रत्येक ऍक्शनला एक रिॲक्शन असते, तर त्याची कर्मफळं, त्याची जी प्रारब्धाची फळं आणि त्याची या जन्मातली जी कृती आणि त्याचं त्या सगळ्यांचं मिश्रण होऊन जर तो त्या फळांच्या साठी, ते फळ मिळवण्यासाठी जर त्याचा हक्क बनत असेल, इफ ही इज क्वालिफाईड फॉर दॅट, मग त्याला कर्मश्रेय म्हटलं जातं. तर परमात्मा त्याला फक्त मंजुरी देतात आणि जशी मंजुरी मिळते मग आजूबावतीची भौतिक प्रकृती जी आहे ती अशी काही परिस्थिती अनुकूल करते की त्याची इच्छा पूर्ण केली जाते. तर अशा प्रकारे इतकं सोपं म्हणायला पण तसं कठीण सुद्धा आहे. तर मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार हे पूर्णपणे सत्य नाही, कारण तुमची पूर्ण मागच्या जन्मीची कर्म काय केलेत ही आपल्याला माहित नाही. तर अशा प्रकारे जीव इच्छा करतो आणि आपलं जे श्रेय आहे, आपलं जे क्वालिफिकेशन आहे पास्ट कर्मांवर, त्याच्याप्रमाणे परमात्मा लगेच ठरवतो, जो हृदयात बसलेला असतो, की ह्याला फळ मिळणं शक्य आहे का नाही. जर ह्याला मिळणं क्रमप्राप्त आहे तर भौतिक प्रकृतीला आदेश दिला जातो आणि भौतिक प्रकृती त्याला या करून फळ मिळते. जर त्याच्या नशिबात नाही, आता हा त्याला फळ मिळालं म्हणजे तो समाधानी सुखी झालाय का, तर असं नाही, असं होणं नक्की नाही. तात्पुरता आनंदी होत असेल आणि तोच जीव जर इच्छा करतो, तीच इच्छा करतो, पण ही इज नॉट क्वालिफाईड फॉर इट, ते फळ त्याच्या देणं लागू नाही, तर मात्र भौतिक प्रकृती अशी काही परिस्थिती करते की ती इच्छा त्याला नाकारली जाते, म्हणजे ते फळ नाकारलं जातं आणि परत जसा आधी सुखी झालाय तसा निराश सुद्धा होतो. आता उत्तरा एक उदाहरण मी तुम्हाला देतो, म्हणजे थोडस ही कन्सेप्ट स्पष्ट होईल. 5 मिनिटच घेतोय. एक व्यक्ती आहे, आपली नोकरी करतोय, नोकरी चाकरी करतोय, रोज स्कूटरवर जातोय, स्कूटरवर येतोय, घरी आल्यावर पत्नी म्हणते अहो ऐका ना, आज तुम्ही आता गेली 4 वर्ष नोकरी करताय, थोडं सेव्हिंग झालंय, तर तुम्ही आता 4 व्हीलर का नाही घेत, हे स्कूटरवर जाता येता मला फार भीती वाटते. मुलं पण म्हणतात हो हो बाबा बाबा आम्हाला पण कारमध्ये बसायचंय, खूप मजा येते. हा विचार करतो हो ते पण बरोबरच आहे, कुटुंबाला पण सुखी करायला पाहिजे, सेफ्टी पण पाहिजे. तो जातो आणि लोन अप्लाय करतो, कारण डायरेक्ट कार घेण्याची ऐपत नाहीये, जेमतेम पगाराची नोकरी. मग तो जेव्हा अप्लाय करतो म्हणजेच काय, त्याने इच्छा केली, कार घ्यायची इच्छा केली. हा आता त्याचा जो सिबिल स्कोर आहे, क्रेडिट हिस्ट्री आहे, ते सगळं बघता त्याला जे लोन सँक्शन व्हायला पाहिजे ते लोन सँक्शनच झालं नाही, जेणेकरून त्याला कार मिळणार नाही. म्हणजेच काय, हायर अथॉरिटी हॅज सँक्शन ऑर नॉट सँक्शन, आणि या केसमध्ये नॉट सँक्शन म्हणजेच त्याने इच्छा प्रदर्शित केली पण त्याचं संचित एवढं नाहीये की त्याला त्या काराचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणजेच काय की त्याला फळ मिळालं नाही, भौतिक प्रकृतीने असं काही निर्माण केलं की ती ते कर्मफळ त्याला नाकारलं जातं. उदास होऊन घरी येतो, मिळणं तर आहेच, आणि विचार करतो जाऊ दे आपल्या नशिबात नाही, काय करू शकतो. आता हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने घेऊ. ह्याच उदाहरणामध्ये त्या व्यक्तीला त्याचं कर्मफल अशा प्रकारचं, त्याचं जे संचित आहे, पूर्व संचित, की त्याला जी इच्छा आहे ती पूर्ण होणं सोयीस्कर आहे. तर त्यामध्ये पण आता असं नाही की त्याची जेमतेम नोकरी, पगाराची अचानक त्याच्याकडे
सँक्शन होईल, लोन सँक्शन होणारच नाहीये. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हा त्याचा बॉस म्हणतो, बाबा रे तू गेले 4 वर्ष इमाने अदबारे नोकरी करतोयस, खूप खुश आहे, कालच आमचं डिस्कशन झालं, अप्रेझल झालं आणि मॅनेजमेंटने असं डिसाईड केलंय की तुला चांगलं प्रमोशन द्यावं आणि हा घे तुझं नवीन ऑफर लेटर, तुझा पगार जो आहे तिप्पट केलेला आहे आणि एवढंच नव्हे गेल्या 4 वर्षात आपली कंपनी बोनस देऊ शकली नाही म्हणून आज मी तुला हा ऍडव्हान्स बोनस देतोय. आणि एक लठ्ठ पगार आणि चांगला बोनस आणि ह्याचे डोळे इतके मोठे झालेले, लगेच उठतो, ताड ताड जातो, कारच्या शोरूम मध्ये जातो, पैसे फेकतो, म्हणतो मला कार आत्ताच बुक करून द्या आणि ते जे आहेत कारची एजन्सी त्याला दिली जाते. म्हणजेच काय, परिस्थिती जरी नसली पण त्याचं संचित आहे, तर भौतिक प्रकृतीने अशी काही परिस्थिती निर्माण केली की त्याची जी इच्छा आहे ती परमात्म्याने सँक्शन केली. दोन्ही केसमध्ये सँक्शनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सँक्शन झाली तर त्याला इच्छा पूर्ण करायला परिस्थिती अनुरूप करण्यात आली. हा आता ती गोष्ट आपण म्हणत नाहीये की ती कार मिळाल्यावर तो कायमचा सुखी झालाय, हे आपण डिस्कशन नाही, कारण बऱ्याच वेळेला इंद्रिय भोगाच्या वस्तू आपण बघितले तात्पुरता आनंद देतात, संपूर्ण आनंद देत नाही. असंही होऊ शकतं की कार घेतली, चौघाई बसलेत आणि ऍक्सिडेंट झाला आणि तीच कार ज्याच्यासाठी तो इतका आणि त्याची अख्खी फॅमिली इतकी मागे लागली होती की घ्या 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 आणि तीच कार त्यांच्या दुःखाचं कारण होऊ शकतं. तो प्रश्न इकडे चर्चेला जात नाही, आपण तो पुढच्या सेक्शनमध्ये डिस्कस करू. पण इकडे जर हे जे सायकल आहे जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर खरोखरच एक वेगळ्या दृष्टिकोनातनं तुम्ही प्रत्येक कर्माला बघू शकता. म्हणजेच कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, ह्या श्लोकाचा खरा अर्थ तुम्ही समजू शकता. कर्म करत राहा, फलाची चिंता करू नको, कारण ते फल जे आहे ते तुझ्या हातात नाहीये. का? कारण त्याला सँक्शनिंग अथॉरिटी आहे, परमात्मा आहे. तू जर तुझ्या तुझा जर कर्मिक बॅलन्स इतकं स्ट्रॉंग असेल, बँक बॅलन्स जो कर्मिक अकाउंट मधला, तरच तुला ते मिळणार. म्हणून असं जर असेल तर मी उगाच त्या फळाची चिंता करण्यामागे माझं जीवन का व्यर्थ घालू, हा एक साहजिक प्रश्न आहे. आणि म्हणूनच ह्या त्रिसूत्रीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता 2 मिनिटं राहिली आहेत तर मी पुढचा भाग न घेता आपण तो पुढच्या वेळेला कव्हर करू. पण तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज मी तुम्हाला प्रश्न, आज प्रश्न विचारण्याचा टर्न माझा आहे. तर आत्ता जे आपण ऐकलं 3, तर त्याच्यावरनं मला आता तुम्ही सांगा प्रश्न, आपल्या सर्व दुःखांना आणि सुखांना मग भगवंत जबाबदार आहेत का? कारण आत्ताच आपण बघितलं सँक्शन करणारे भगवंत आहेत, परमात्मा आहेत, आपण फक्त इच्छा करतो, मग भगवंत सँक्शन करतात, मग भौतिक प्रकृती फळ देते. मग असं जर असेल जे दुःख आणि सुख वाटायला येत आहे त्या प्रत्येक सुखादुःखाला भगवंत जबाबदार आहेत का? आणि कॉरोलरी ऑफ दिस क्वेश्चन, जर ते असतील तर तसं सांगा, नसतील तर कोण, तेही सांगावं लागेल. येस, जयंत प्रभूंनी चार्टमध्ये उत्तर दिले नाही म्हणून. हा नाही, मग नसेल तर कोण हे पुढचा प्रश्न. आत्मा. आपणच प्रभूजी, आपण पण आपण करता नाही आहोत, मग नेमकं कोण? आत्मा. आत्मा. हा आत्मा, तुमचा अंशतः बरोबर आहे पण थोडस अजून, कारण आत्मा हा करता नाही बघितलं ना, आपल्या इच्छांमुळे प्रभूजी, आपल्या इच्छांमुळे आपण दुःख भोगतोय. हा वंडरफुल वंडरफुल, शेवटी आपल्या इच्छा कल्प्रिट कोण आहे या चित्रामध्ये बघताय ना, तो उंदीर पकडला गेला का, कारण त्याला लोभ झाला होता, चांगला चीजचा तुकडा देऊन पैशाच्या मागे लागला आणि पकडला गेला. तर मुळात प्रश्न असा आहे की आपल्याला जर चिरंतन सुख पाहिजे असेल तर आपल्या इच्छा आधी शुद्धीकरण, इच्छांचं शुद्ध करावं लागेल. तर भौतिक जीवाच्या ज्या जीवात्म्याच्या इच्छा आहेत त्या अनलिमिटेड आहेत. जर मी इच्छा माझ्या इच्छा आकांक्षा लिहायला सांगितलं तर भरपूर वया कमी पडतील, एवढ्या आकांक्षा मी लिहू शकतो. आणि म्हणूनच कुठल्या इच्छा करावा असंही म्हटलेलं नाही की बाबा इच्छा करूच नको, झिरो इच्छा, तसंही होत नाही, कारण मन जे आहे त्याचं कार्यच हे आहे की डिझायर. तो
डिझायर इज टू फंक्शन, डिझायर इज द फंक्शन ऑफ माइंड. पण कुठल्या प्रकारच्या इच्छा करावा हे आपण बुद्धीने मनाला ट्रेनिंग देऊ शकतो आणि आपल्या इंद्रियांच्या कार्याने आपण त्याला ट्रेनिंग देऊ शकतो. तर चैतन्य महाप्रभू जे स्वतः श्रीकृष्ण आहे त्यांनी शिक्षाष्टकामध्ये हा सुंदर श्लोक लिहिलाय, तो वाचून आज आपण आपल्या आजच्या चर्चेचा अंत करूया. चेतो दर्पण मार्जनम भव महादावागी निर्वापणम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधु जीवनम आनंदाम्बुधि वर्धनम प्रतिपदम पूर्णामृता स्वादनम सर्वात्म स्नपनम परम विजयते श्री कृष्ण संकीर्तनम. जसं एखाद्या आरशावर भरपूर धूळ झटकलेली असते पडलेली असते, तसंच आपल्या हृदयामध्ये वर्षानुवर्ष साठलेला जो मळ आहे काम क्रोध लोभ मोह मात्सर्य द्वेष, तर असे जन्मजन्मांतरापासून हा मळ साठलेला आहे, बरोबर ना. तर अशा प्रकारे या कलमश भरलेल्या या हृदयाने मी या जन्म आणि मृत्यू या विळख्यात हा बद्ध जीवाप्रमाणे अडकलेलो आहे आणि त्यामुळे जो अग्नी निर्माण होतोय धावाग्नी, कृपया मला सांगा आणि भगवंत सांगतायत त्याचं जर त्याच्यावर जर शमन करायचं असेल तर फक्त कृष्ण संकीर्तन हे एकच उत्तर आहे. म्हणजे हा संकीर्तन यज्ञ, आता आपण बऱ्याच प्रकारचे यज्ञ बघितले, तर कलियुगामध्ये खास करून संकीर्तन यज्ञ किंवा यज्ञ हा संपूर्ण मानवतेला परम कल्याणकारी आणि शीतलता प्रदान करण्यासारखा आहे. आध्यात्मिक ज्ञानरूपी वधू चे हाच जीवन आहे आणि परमानंदाच्या सागरामध्ये वृद्धी करणारा आहे. तर भगवंतांच्या नामाचं गुणगान करणारा हा सुंदर श्लोक आहे श्रीकृष्णांचे नाम संकीर्तन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे नामस्मरण करून हरे कृष्ण महामंत्राचा जप करून फावल्या वेळात आपण या इच्छांचं शुद्धीकरण करू शकतो. जसं जसं आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप हा थोडा करत राहू रोज, तशा तशा आपल्यालाच समजून येईल की आपल्या ज्या प्रचंड प्रकारच्या इच्छा आहेत, हे पाहिजे, ते खावंसं वाटतंय, तिकडे जावंसं वाटतंय, ते वाच, तर ते नेमकं भगवंतांच्या सेवेत राहून कसं करावं ह्या आपल्या इच्छा त्याच्यात रूपांतरित होतील. आणि म्हणूनच डिझायर्स जर आपल्याला शुद्धीकरण करायचं असेल तर नाम संकीर्तनाशिवाय कुठला चांगला उपाय नाही. सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे भगवंतांच्या शुद्ध नामांचं संकीर्तन. तर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी आज जरा उशीर झाला, 8:13 झालेले आहेत. तर आज आपली चर्चा इकडेच संपूया आणि मात्र आपण उरलेला पोर्शन कसा संपवताय म्हणजे चॅप्टर 5 मध्ये अजून काही कन्सेप्ट चांगल्या त्या आपण कव्हर करून मग पुढच्या अध्यायाकडे प्रस्थान करूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. तर आज छोटीशी अनाउन्समेंट आहे. 8:30 याच कॉलवर एक दुसरी चर्चा आहे. तर 8:25 आपण इकडे विराम देणार आहोत. तर आज आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. त्यातूनही काही कोणाचे प्रश्न असतील, कारण का आज आपण खूप महत्वाचे काही कॉन्सेप्ट म्हणजे वर्ण आश्रम, जात पात व्यवस्था आणि हा कर्मिक अकाउंट करता कोण, अशा काही महत्वाच्या कॉन्सेप्ट आपण इकडे आज डिस्कस केल्या. तर नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील त्याबद्दल तर पुढची 10 मिनिटं आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. आणि इतर जे लोक आहेत ज्यांना ऑलरेडी आपण उशीर केलेला आहे तर यू आर फ्री टू लॉग ऑफ. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. आपण उद्या भेटूया. थँक्यू. हरे कृष्णा. कोणाचा प्रश्न आहे का किंवा काय अभिप्राय आजच्या? मी नेहमी प्रश्न विचारले पाहिजेत असं काही नाही, पण आज तुम्हाला ऐकल्यावर काय वाटलं, भगवंतांचं जे आजचं जे विवेचन आहे त्याच्यात तुम्हाला काय वाटलं हे पण तुम्ही सांगू शकता. हरे कृष्ण प्रभूजी. मी योगेश रासने बोलतोय. येस. जसं आपण ग्रीडचं बोललो किंवा एंडलेस डिझायर्सचे आपले असतात त्याचं बोललो, पण काही आपल्या बेसिक इच्छा असतात किंवा काही बेसिक डिझायर्स असतात ज्या फुलफिल झाल्यानंतर
आपलं आयुष्यात बऱ्यापैकी टर्निंग पॉइंट्स येतात, तर तशा ज्या इच्छा असतात किंवा डिझायर्स असतात त्या आपण जर पूर्ण झाल्या नाहीत तर ती पण म्हणजे फॉर द बेटरमेंट ऑफ आवर लाईफ म्हणायचं, भगवंतांची इच्छा जर पूर्ण झाल्या तरी ती भगवंतांची इच्छा, हाऊ डू वी अनलाइज दॅट? व्हेरी नाईस. इनफॅक्ट जे तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हीच दिलं शेवटी. सुरुवातीला प्रश्न विचारला आणि शेवटी उत्तर दिलं. कारण हे हा जो कर्माचा नियम, कर्त्याचा जो नियम आपण बघितला ना, शेवटी आपल्या हातात काहीच नाही. आणि खास करून जेव्हा आपण असा दृष्टिकोन, हा चांगला दृष्टिकोन आहे की जे काही माझ्या आयुष्यात घडतंय, जे फळ मला मिळतंय ते माझ्या चांगल्यासाठीच, हा जेव्हा दृष्टिकोन ठेवतो खरोखर दृष्टीने आपण भगवंतावर श्रद्धेची पहिली पायरी चालू केलेली आहे. ती गोष्ट तुम्ही ऐकली आहे ना, जी गोष्ट होते ती चांगल्यासाठी होते. लहानपणी आपण गोष्ट ऐकली असेल की एक राजा असतो आणि त्याचा एक प्रधान असतो आणि ते जंगलात ह्याच्यावर काय म्हणतात त्याला शिकार करायला जातात. आणि शिकार करता करता राजा जखमी होतो, म्हणजे पडतो आणि त्याचा बोटाला जखम होते. तर तळवळतोय तर ते प्रधानजी म्हणतात काही हरकत नाही, आपण मलमपट्टी करू, पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, भगवंत चांगल्यासाठीच करतात. तर राजा मात्र चवताळतो, म्हणतो हे काय, मी असा एवढा जखमी झालोय, माझं बोट कापलं गेलंय आणि तू म्हणतो हे चांगलं झालंय, निघ इकडनं. आणि ताबडतोब त्या प्रधानाला हद्दीबाहेर करून परत राज्यात पाठवून देतो. तर अशा प्रकारे त्याची सफर चालू ठेवताना त्या राजाला पकडण्यात येतं. आता कोण पकडतात, त्याच जंगलामध्ये काही म्हणजे हा भरकटलेला असतो, त्याचं सैन्य दुसरीकडे, हा दुसरीकडे. आणि अशा भरकटलेल्या अवस्थेत त्या राजाला तिकडचे नरभक्षी लोक पकडतात आणि म्हणतात की वाह चांगलाच सावज मिळालंय, आज आपल्या देवीला बली चढूया. आणि त्याला उलटा टांगतात आणि बली देणार तेवढ्यात तो ते नरभक्षी लोकांचा जो सोकॉल जो मांत्रिक असतो तो म्हणतो थांबा 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 सोडवायला, ह्याचा काही उपयोग नाही, का हा अपूर्ण आहे, म्हणजेच काय याचं अर्ध बोट कापलेलं आहे, असा भोग आपल्याला आपल्या देवीला लावता येत, बली देता येणार नाही, आपल्याला संपूर्ण माणूस पाहिजे तरच देवी प्रसन्न होणार. आता ते त्या सगळ्या गोष्टीत आपण जायला नको. तर राजाला सोडण्यात येतं आणि काही काळाने तो आपल्या सैन्याला भेटतो आणि येताना एवढाच विचार करतो की त्या प्रधानाने मला जे सांगितलं ते किती बरोबर होतं. जरी माझं बोट कापलं गेलं मला वाटलं की सगळं संपलं, पण त्या एका बोट कापण्याने माझा आज जीव वाचला. तर असं धन्यवाद देत देत तो राज्यात येतो आणि त्या प्रधानाला परत आदरपूर्वक घरी बोलवतो, महालात बनवतो. आणि मग एक प्रश्न विचारतो, म्हणतो प्रधानजी तुम्ही सांगितलं ते माझ्यासाठी तर अगदीच बरोबर होतं, पण मी तुम्हाला इतका अपमान करून तुमच्या पदावरनं काढून तुम्हाला घालवून टाकलं, त्याच्यात तुमचं काय चांगलं झालं? बरोबर. तर योगेश प्रभू तुम्ही सांग किंवा अजून कोणी सांगू शकाल त्या प्रधानजीसाठी काय चांगलं झालं होतं? प्रधानजी त्यांच्याबरोबर राहिले असते तर त्यांचा बळी गेला असता. बरोबर. प्रधान आणि राजा एकत्रच असतात आणि प्रधानजी धडधाकट होते, म्हणजे राजाला जर अपूर्ण समजलं तर प्रधानजीचा बळी गेला असता. म्हणजेच काय तात्पर्य एवढंच की जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात जर आपण भगवंतांप्रती श्रद्धा ठेवतोय आणि आपली जी कर्माची फळं आहेत भगवंत संपूर्णपणे अर्पण करून शुद्ध जीवन जगतोय, पापमय जीवन नव्हे, तर नक्कीच. कारण या कर्ताच्या मला एक प्रश्न अपेक्षित होता, कोणी विचारला नाही. जर परमात्मा सँक्शन देत असेल तर कसाब सारखा जो व्यक्ती जो दिवसा ढवळ्या गोळीबार करून लोकांना, लहान मुलांना, स्त्रियांना मारत होता, हाऊ इज दॅट जस्टिफाईड? बरोबर ना. मग ते त्याला सँक्शन भगवंतांनी दिलं का? डज इट मीन दॅट लॉर्ड वॉन्टेड हिम टू किल इनोसंट पीपल? तर त्याचं पूर्वसंचित असू शकत. तर त्याचं उत्तर असं आहे, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा काही लोक म्हणतात ना जे काय होतं ते भगवंत, म्हणजे चांगलं झालं तर मी आणि वाईट झालं तर भगवंत जबाबदार. स्वतंत्र इच्छा असतात ना काही. हा बरोबर. तर पहिली गोष्ट म्हणजे ऍज अ जीवात्मा जो कसाब जरी असला त्याला स्वातंत्र्य देण्यात गेलेलं आहे. काय स्वातंत्र्य? इच्छा करण्याचं, कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, फळाचं नाही पण कर्म करण्याचं. त्याला वाटलं आणि तो संपूर्णपणे प्रेरित होता की मी
बंदूक घेऊन जर लहान मुलांना मारलं तर माझ्या अल्लाला मी प्रसन्न करेन, ही हा त्याचा विश्वास होता. म्हणून त्याने इच्छा प्रदर्शित केली आणि कर्म केलं. आता त्याने जे कर्म केलं त्याचं जे फळ आहे, म्हणजे ते कर्म करायला म्हणजे त्याच्यामुळे जे त्याची इच्छा होती की मी मारावं आणि मेली सुद्धा, त्याला सँक्शन दिलं का भगवंतांनी? तर ह्याचं उत्तर आहे, म्हणूनच तो करू शकला. पण सँक्शन देणे म्हणजे परवानगी देणे, संमती देणे नव्हे, हे लक्षात घ्या. लॉर्ड डिड नॉट विल दॅट ही शुड डू इट. लॉर्ड नेव्हर विल्स. ऍक्च्युली बघायला गेलं तर भगवंत संपूर्णपणे न्यूट्रल असतात कुठल्याही ह्याच्यात परिस्थितीमध्ये. भगवंत हे कर तुझ्यासाठी चांगलं आहे, हे कर तुझ्यासाठी वाईट आहे, हे फक्त सल्ला देतात ऍज अ परमात्मा. पण जेव्हा ती कृती करण्यात येते तेव्हा मात्र भगवंत काही त्या कृतीला संमती देऊन मी तुला मदत करीन किंवा तुला विरोध करीन असं करत नाही. अदरवाईज मग दुर्योधन, रावण, हिरण्यकशिपू जन्माला चाले नसते. तर असे प्रवृत्तीचे जे लोक आहेत ती अशी इच्छा करतात आणि त्याला भगवंत संमती देतात नक्कीच. पण ती संमती दिल्यावर आणि भौतिक प्रकृती लगेच तशी परिस्थिती निर्माण करून त्याला जे कर्म करायचं असतं त्याच्या इच्छेप्रमाणे ते कर्म करू दिलं त्याने, एवढ्या लोकांचे खून पाडले, पण त्याचं फळ आता त्याला भोगावं लागणार. जर ते विकर्म, आपल्या कर्माच्या नियमानुसार कुठलं कर्म आहे ते आहे, कर्म आहे का विकर्म आहे? विकर्म. हा, तर विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म, वैदिक शास्त्रामध्ये दिलेल्या वचनांच्या विरुद्ध जाणे. तर हे संपूर्णपणे निष्पाप जीवाची हत्या अकारण करणे हे सगळ्यात मोठं महापाप आहे आणि म्हणूनच त्याला फाशीची शिक्षा मिळणे, जन्मठेप मिळणे हे साहजिक आहे, पकडला जाणे वगैरे, म्हणून त्याला ते कर्मफळ मिळतं. तर हे खूप लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे असं नाही की कुठलंही काम करा म्हणजे भगवंत तर सँक्शन करतात असं नाही. भगवंत संपूर्णपणे न्यूट्रल आहेत. पुढच्याच 9व्या अध्यायात जाऊन भगवंत म्हणतात संमोहम सर्व भूतेषु न द्वेषोस् न मे द्वेषोस्ती न प्रिया. या जगात मी कोणाचाही द्वेष करत नाही, ना कोणी मला अतीव प्रिय आहे आणि मी संपूर्णपणे न्यूट्रल आहे. अर्थात नंतर कंसात म्हणतात की भक्त जे आहेत ते मला खूपच प्रिय आहेत, ती गोष्ट वेगळी. पण जसा एखादा सूर्यप्रकाश जो असतो तो सर्वांसाठी समान असतो, म्हणजे तो सूर्यप्रकाश आपल्याला ऑक्सिजन देतोय, जगायची शक्ती देतोय, विटामिन डी देतोय, आणि तोच सूर्यप्रकाश रस्त्यावर पडलेलं जे मलमूत्र आहे, जे अगदीच म्हणजे घाण आहे, त्याला सुद्धा सूर्यप्रकाश विदाउट एनी डिस्टिंक्शन तो शुद्ध करून टाकतो, सुकून टाकतो. तो त्याच्यात वर्गीकरण करत नाही, हे घाण आहे मी याला स्पर्श नाही करणार, हा चांगला आहे याला प्रकाश देणार असं करत नाही. देर इज नो डिस्टिंक्शन, ही इज कम्प्लिटली न्यूट्रल. आणि म्हणूनच अशाच प्रकारे भगवंत सुद्धा पक्षपाती नाहीत. म्हणून सँक्शन देणे आणि त्यांच्या इच्छेनुसार काम करणे ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जसं जयंत प्रभू म्हणले की हिज फ्री विल इज सँक्शन बट देन ही हॅज टू ऑल्सो बेअर द फ्रुट्स. किती जन्म तो ह्याच जन्ममृत्यूच्या चक्रात पुन्हा पुन्हा मरत राहील ह्याला काही अंतच नाही. तर कसापचं म्हणतोय मी, तर ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कमिंग बॅक टू युअर पॉइंट, व्हेरी नाईस वे ऑफ अंडरस्टँडिंग योगेश प्रभू, that anything which happens in our life, if we are surrendered to God, especially, not for our sake, पण त्याला डिस्क्लेमर जो हा एकच आहे, जर माझी प्रवृत्ती भगवंतांच्या सेवेत अर्पण करायची असेल, इच्छा शुद्धीकरणाची असेल, तर ती जी कृती आहे जे काही होतं ते भगवंतांच्याच कृपेने होतं. वर्करणी जे चांगलं असेल वाईट असेल हे त्याचा मी जज नाही. कधी कधी वर्करणी वाईट गोष्टी असतात ती आपल्या जीवनामध्ये चांगल्या घडून घडतात, चांगल्या गोष्टी वाटतात ती कदाचित वाईट परिणाम पूर्ण देतात, म्हणून आपण त्याचे आपण जजमेंट घेऊ शकत नाही. तर मी जसं म्हटल्याप्रमाणे मला माहितीये तुमचे बरेच प्रश्न असू शकतील, कृपया तुमच्या डायरीत लिहून ठेवावेत. उद्या आपण उद्या परवा जेव्हा आपण वेळ मिळेल उद्या कदाचित आपण रिस्केड्युल करू शकतो. आय एम नॉट शुअर, कदाचित ऑफिस ट्रॅव्हल असेल, पण आय विल फाइंड आउट इफ वन ऑफ माय फ्रेंड्स कॅन रिअली टेक द सेशन. तर त्याप्रमाणे जर आपण अनाउन्समेंट करूच, पण येथून पुढचा जो टप्पा आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये कव्हर करू, तुमचे प्रश्न आपण कव्हर करू. आता तुमच्या संमतीने मला इकडे कॉल थांबवावा लागणार आहे, कारण या झूम कॉलवर एक दुसरी मीटिंग आहे जी 2-3 मिनिटात चालू होईल. तर
तुमची खूप खूप तुमचे खूप खूप हरे कृष्णा. पुन्हा भेटूच. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू सो मच. हरे कृष्ण प्रभूजी. थँक्यू सो मच. थँक्यू केतन प्रभू. हरे कृष्णा.